तर आजच्या या प्रवचनाला आपण सुरुवात करू. तर आजचा आपला जो प्रवचनाचा विषय आहे तो आहे गजेंद्र मोक्ष. खूप वेळा आपण भागवत कथेमध्ये भागवत सप्ताहामध्ये गजेंद्र कथेबद्दल ऐकलं असेल, तर तोच विषय आजच्या प्रवचनासाठी आपण निवडला आहे, गजेंद्र मोक्ष. तर श्रीमद भागवताचा जो 12 स्कंद आहे त्यातला जो 8वा स्कंद आहे त्यामध्ये गजेंद्रची कथा येते. तर ह्या ज्या कथा आहेत, भगवंताच्या कथा, भगवंताच्या भक्तांच्या कथा, तर ह्या आपण का बोलल्या पाहिजे किंवा का श्रवण केल्या पाहिजे. असं सांगितलं जातं की जर आपण भगवंताच्या नामाबद्दल ऐकलं, भगवंताचं नामस्मरण ऐकलं, आपण भगवंताच्या रूपाबद्दल ऐकलं आणि भगवंताच्या कथांबद्दल लीलांबद्दल जर आपण ऐकलं तर आपलं शुद्धीकरण होतं. आपल्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत, षड रिपू आहेत, त्याच्यापासून आपलं शुद्धीकरण होतं आणि आपण शुद्ध भक्त बनू शकतो. आणि म्हणून ह्या श्रीमद भागवतातल्या कथा आहेत त्यांचं वर्णन करणं, ते ऐकणं हे फार गरजेचं आहे. तर एखादा व्यक्ती म्हणेल की अरे या तर कथा 1000 वर्षापूर्वी झालेल्या घटना आहेत, तर त्याचा आत्ता आपण इतक्या वर्षानंतर त्या कथा का ऐकायच्या. तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये फार सुंदर सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात की मागे शरणागत तारिले बहुत म्हणती दीनानाथ तुझ देवा. तुकाराम महाराज भगवंताबद्दल म्हणतायत की मागे शरणागत तारिले बहुत म्हणती दीनानाथ तुझ देवा. भगवंता तुला दीनानाथ का म्हटलं जातं, कारण तू अनेक शरणागत जे जे भक्त आले तुला त्या सगळ्यांचा तू उद्धार केला, त्या सगळ्यांना तू तारलं. पाहिले अपराध नाही याती कुळ तारीला अजामिळ गणिका भिल्ली. तुकाराम महाराज म्हणतात की कुठले अपराध त्या भक्तांनी केलेले आहेत, त्या व्यक्तीने केले ते भगवंतांनी बघितलं नाही. भगवंताने फक्त एकच बघितलं की हा व्यक्ती मला शरण आलेला आहे, मग याचे काय काय पाप केलेले आहे हे भगवंताने काहीच बघितलं नाही. त्याला त्यांनी तारून दिलं, त्याचा उद्धार केला. त्याचा यातिकुळ बघितला नाही की हा ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे की हा शूद्र आहे. कुठली जाती बघितली नाही, कुळ बघितलं नाही, सगळ्यांचा त्यांनी भगवंतांनी उद्धार केला. त्यासाठी उदाहरण तुकाराम महाराज देतात की तारीला अजामिळ, अजामिळ नावाचा जो एक व्यक्ती होता त्याने फार पाप कर्म केले होते, पण त्याचा सुद्धा उद्धार भगवंताने केला ज्यावेळी त्याने भगवंताचं नारायण हे नाव घेतलं. तर आणि गणिका भिल्ली, जे भिल्ल जे असेल, जसं आपल्याला अहिल्याचं उदाहरण आहे, त्या कोणाचंही जे 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 व्यक्ती भगवंताला शरण गेले प्रत्येकाचा उद्धार भगवंताने केलेला होता. अढळ पदी बाळ बसविला ध्रुव शिरांचा सागरू उपामन्यू. जे ध्रुव महाराज होते त्यांना भगवंताने अढळ पदावर बसवलं. ज्यावेळेस ध्रुव महाराजांनी तपश्चर्या केली, भगवंताला ते शरण आले, तर अशा लोकांवर त्यांना बसवलं, अशा लोक त्यांना ध्रुव लोक दिला की ज्याच्यापासून त्यांना कुणी हळवू शकत नाही. नंतर पुढे तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की गजेंद्र पशु नाडीला जलचरे भव सिंधू पार उतरविला. ज्यावेळेस गजेंद्र हा जो हत्ती होता तो एका जलाशयात अडकला, ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर मग त्या जलाशयात तो अडकला होता, एका मगरीने त्याला पकडलं होतं. तर मग भगवंताने काय केलं, भव सिंधू पार उतरिला, म्हणजे एका छोट्याशा जलाशयात तो अडकला होता संकटामध्ये, पण भगवंताने त्याच्यावर इतकी कृपा केली की फक्त त्या जलाशयातून बाहेर काढला असं नाही, हा जो भव सिंधू आहे, संपूर्ण हे विश्व आहे, भौतिक जग आहे, त्याच्यातून बाहेर काढून वैकुंठाला घेऊन गेले. प्रल्हाद अग्नित राखीला जाळात विषाचे अमृत तुझ्या नामे. ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांना अग्नित टाकलं होतं, त्यावेळेस त्याच्या वडिलांनीच प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस जाळण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांचं रक्षण भगवंताने केलं होतं. विष प्यायला दिलं होतं त्यांना, विषाचे अमृत तुझ्या नामे. ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांना त्यांच्या वडिलांनी विष प्यायला दिलं, परंतु प्रल्हाद महाराज नेहमी भगवंताचं नामस्मरण करत होते, त्या विषयाचं सुद्धा अमृत त्या भगवंताच्या कृपेने झालं आणि प्रल्हाद महाराजांना काहीच झालं नाही. पुढे तुकाराम महाराज म्हणतात की पांडव संकट पडता जड भारी त्यांचा तू कैवारी नारायण. ज्यावेळेस पांडवांवर एका मागोमाग अनेक संकट आले, कौरवांनी त्यांना खूप प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, भीमावर विष प्रयोग केला, त्यांना लाक्षाग्रहात टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेस एवढं मोठं युद्ध केलं, त्या युद्धांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग केले पांडवांना मारण्याचे, परंतु काय झालं, त्यांचे कैवारी नारायण असल्यामुळे त्यांचं संरक्षण नेहमी झालं. कितीही संकट आले परंतु ते शरण भगवंतांना शरण गेले होते म्हणून त्यांचं रक्षण झालं. पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तू या अनाथांचा नाथ
ऐकून या माता शरण आलो. तुकाराम महाराज म्हणतात मी शरण का आलो विठ्ठलाला, मी शरण का आलो भगवंतांना, तुका म्हणे तू या अनाथांचा नाथ, ऐकून या मात शरण आलो. ह्या ज्यावेळेस मी या कथा ऐकल्या, ज्यावेळेस मी हे ऐकलं की तू इतका ध्रुव महाराजांचा उद्धार केला, गजेंद्रचा उद्धार केला, अजामिळचा उद्धार केला, पांडवांचा उद्धार केला, प्रल्हाद महाराजांचा उद्धार केला, हे ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मी भगवंतांना शरण गेलो. म्हणजे ह्या कथा ज्यावेळेस आपण ऐकतो तर आपल्याला सुद्धा ती आशा निर्माण होते की इतक्या जर लोकांचा उद्धार भगवंत करत असतील तर भगवंत माझा सुद्धा उद्धार करतील. आणि म्हणून आपण ह्या भगवंताच्या श्रीमद भागवत मध्ये सांगितलेल्या ज्या कथा आहेत त्याचं आपण श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून अनेकदा ज्यावेळेस तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे, तर ते ह्या भागवताचे पारायण करायचे. फक्त एकदा वाचलं नाही, पुन्हा पुन्हा तुकाराम महाराज भागवत वाचायचे, भागवताचे पारायण करायचे, जेणेकरून शरणागती आपली भगवंताप्रती वाढते. आणि म्हणून या कथांचं श्रवण आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा या कथेमध्ये आपण भागवताची फार महत्वाची कथा, गजेंद्र मोक्षाची कथा घेतलेली आहे. बघा लोक किती व्यर्थ गोष्टींबद्दल बडबड करत असतात की याचं काय झालं, त्याचं काय झालं, एका पुढाऱ्याचं काय झालं, इलेक्शनचं काय झालं, खूप आपण क्रिकेट मॅचचं काय झालं, दिवसभर अनेक विषयांवर चर्चा करत असतो, पण खूप वेळा भगवंताबद्दल फार कमी आपल्याला वेळ मिळते. आपण खूप वेळा मोबाईलवर तासन तास बोलत असतो पण त्यामध्ये भगवंताच्या बद्दल चर्चा ही फार कमी असते खूप वेळा. जसं एकदा एक स्त्री होती, तर तिला जर कधी फोन आला तर ती तासन तास बोलत राहायची, 2 तास 4 तास 6 तास. आणि खास करून जर मैत्रिणींचा माहेरचा जर फोन आला तर ती 4-4 5-5 तास बोलायची. मग एकदा तिला असंच एक फोन येतो आणि अर्धा तास झाल्यानंतर ती फोन ठेवून देते. पतीला वाटत अरे ही तासन तास बोलणारी पत्नी स्त्री आज अर्ध्या तासात फोन कस काय ठेवला. मग तिला विचारलं का ग तू एवढी तासन तास बोलत राहते फोनवर, आज अर्ध्या तासातच ठेवला. हो म्हणे. मग ती पत्नी म्हणते हो, कारण आज मी लवकर का ठेवला, कारण तो रॉंग नंबर होता. म्हणजे रॉंग नंबरवर पण ती अर्ध्या तास बोलत होती. सांगण्याचा उद्देश काय की आपण खूप प्रजल्प करतो, खूप गोष्टींबद्दल बोलत असतो, पण भगवंताबद्दल आपल्या मुखातून खूप वेळा कमी बोललं जातं. आणि म्हणून मुखात ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त भगवंताच्या कथांचं चर्चा करू, भगवंताबद्दल बोलू, जसं तुकाराम महाराजांची शरणागती वाढली होती या कथा ऐकून, तसंच आपली सुद्धा भगवंताप्रती शरणागती वाढू शकते. आणि म्हणून या कथा भागवत मध्ये दिलेल्या आहे. तर आज जी कथा आहे ती एका सहलीची कथा आहे की कसा एक हत्ती आपल्या पूर्ण परिवारासोबत एका सहलीला जातो आणि सहलीला गेल्यानंतर सगळा आनंद उपभोग घेत असतो आणि आनंद उपभोग घेत असताना कसं संकट येतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण बघा आपलं हे जे मनुष्य जीवन आहे त्या मनुष्य जीवनाला सुद्धा आपण एक सहल समजतो. खरं बघायला गेलं तर मनुष्य जीवन ही सहल नाही आहे. मनुष्य जीवन हा एक प्रवास आहे. आपल्याला जन्म मिळाल्यापासून तर मृत्यूपर्यंतचा हा प्रवास आहे आणि हा प्रवास आपला भगवंताच्या दिशेने गेला पाहिजे. आणि जर आपल्या प्रवासाची दिशा ही भगवंताकडे जाणारी नसेल तर आपल्या प्रवासाची दिशा ही यमलोकापर्यंत जाणारी असेल, आपल्या प्रवासाची दिशा ही नरकापर्यंत जाणारी असेल. जीवन हा एक प्रवास आहे आणि त्या जीवनाच्या प्रवासाची दिशा कशी ठरवायची आहे आपल्या हातात आहे. जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं, जर आपण श्रीमद भागवताच्या कथांचं श्रवण केलं, आपण मंदिरात गेलो, नियमांचं पालन केलं, तर आपल्या जीवनाचा प्रवास हा भगवंताकडे जाणारा असेल. आणि जर आपण नियमांचं पालन नाही केलं, आपण सगळ्या चुकीचे कर्म केले, पाप कर्म केले, तर आपल्या जीवनाचा प्रवास हा नरकाकडे जाईल किंवा आपल्या अधोगतीकडे जाईल. आणि म्हणून जीवनाचा प्रवास ज्यावेळेस आपण करत असतो तर तो अतिशय महत्वाचा आहे. त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, अति आपण लक्षपूर्वक केलं पाहिजे. आपण भक्ती मार्गाचा प्रवास केला पाहिजे आणि म्हणून या कथांचं श्रवण करणं फार गरजेचं आहे. तर जो एक गजेंद्र नावाचा एक हत्ती होता, तो फक्त सामान्य हत्ती नव्हता, त्याचं नावच होतं गजेंद्र. गजे म्हणजे हत्ती, इंद्र म्हणजे राजा. तो हत्तींचा राजा होता आणि फक्त हत्तींचा नाही तर तो एक मोठं जंगल जे होतं त्या संपूर्ण जंगलाचा तो राजा होता. इतका खूप शक्तिशाली होता. तो राहत कुठे होता, भागवत मध्ये वर्णन आहे की त्रिकूट नावाचा एक पर्वत आहे. त्रिकूट, 3 त्याला टोक आहेत त्या पर्वताला. एक टोक जे आहे ते सोन्याचं आहे, दुसरं टोक आहे ते चांदीचं आहे, आणि तिसरं टोक जे आहे ते हिऱ्यांनी बनलेलं आहे. अशा 3 टोक असणारा तो खूप उंच पर्वत आहे, फार सुंदर पर्वत आहे. त्या पर्वतावर
झाड झुडप आहेत, सुंदर लतावेली आहेत, मोठ्या मोठ्या सुंदर गुहा आहेत, धबधबे वाहत आहेत, असा तो पर्वत होता. आणि त्या पर्वताच्या आजूबाजूला खूप असं सुंदर असं जंगल होत. आणि त्या पर्वताच्या पायथ्याशी एक दुधाचा समुद्र होता. आता तुम्ही म्हणा दुधाचा समुद्र कसं शक्य आहे? आज दूध इतकं महाग आहे, 40 रुपये लिटर, 50 रुपये लिटर. पण ते आपल्यासाठी, ज्यावेळेस आपण हायर प्लॅनेट्स म्हणजे ज्या दुसऱ्या लोकांचा विचार करतो, की जसं आपल्याकडे मिठाचा समुद्र आहे, जर मिठाचा समुद्र असू शकतो तर दुधाचा काय नाही समुद्र असू शकत. त्या जो जो पर्वत होता त्रिकुट पर्वत, तर त्याच्या पायथ्याशी एक दुधाचा समुद्र होता. आणि सगळीकडे अतिशय सुंदर वातावरण होतं. आणि अशा त्या सुंदर जंगलाचा तो राजा होता गजेंद्र. आणि त्याच परिसरामध्ये एक सुंदर असं वरुणाचं सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये सुंदर सुंदर असे कमळाचे आणि वेगवेगळे फुलं लागलेले होते. त्या तलावामध्ये अनेक सुंदर मासे असायचे. त्या तलावाच्या काठी असे मोठे मोठे वृक्ष लागलेले असायचे. आणि इतकं असं मनोहारी ते दृश्य होतं त्रिकुट पर्वताचं. इतकं सुंदर असायचं की अक्षरशः स्वर्गातून वेगवेगळे देवदेवता त्या त्रिकुट पर्वतावर फिरायला यायचे. आणि तो जो सरोवर होतं त्या सरोवरामध्ये ते स्नान करायचे. आणि हे जे देवता त्यावेळेस त्या त्रिकुट पर्वताच्या त्या सरोवरामध्ये स्नान करायचे, तर ते जे पाणी आहे ते सुगंधित होऊन जायचं. कारण हे जे देवता असतात त्यांच्या शरीरातून नेहमी सुगंध येतो. आपल्या शरीरातून सुगंध नाही येत, आपल्या शरीरातून नेहमी दुर्गंध येतो. मनुष्याचा ते गुणधर्म आहे की आपल्या शरीरातून घामाचा आणि सगळ्याच गोष्टीचा दुर्गंध येतो. परंतु जे देवता असतात त्यांच्या शरीरामध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात, की त्यांचं शरीर कधी म्हातारं होत नाही, त्यांच्या शरीरात नेहमी सुगंध येतो, असे खूप सारे त्यांचे गुणधर्म आहे. तर येऊन ते देवता त्या सरोवरामध्ये आंघोळ करायचे आणि संपूर्ण परिसर सुगंधित करून ठेवायचे. तर असं अतिशय मनोहारी एकदम आनंद उपभोग घेण्यासारखं ते ठिकाण होतं, त्रिकुट पर्वताचं जंगल होतं ते. आणि त्याच्यामध्ये हा गजेंद्र नावाचा राक्षस हत्ती राहत होता. संपूर्ण परिवारासहित त्या सगळ्या सुखसोयींचा तो उपभोग घेत होता. आणि इतक्या सुखसोयींचा उपभोग घेत असल्यामुळे कधी त्याला भगवंताची आठवणच झाली नाही. आपलं पण खूप वेळा जीवनात असं होतं बघा, सगळं काही व्यवस्थित चाललंय, नोकरी आहे, पैसा आहे, शेतीचं उत्पन्न आहे, व्यवसाय व्यवस्थित चाललाय, सगळं काही सुखाने आणि व्यवस्थित चाललं असेल तर आपण जीवनाचा फक्त आनंद घेत राहतो आणि भगवंताला विसरून जातो. आणि म्हणून जीवन जगत असताना जर खूपच आपण फक्त आनंद आणि विलासी वृत्तीचे झालो तर भगवंताची आपल्याला कधी कधी आठवण येत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जे स्वर्गात राहणारे लोक आहे ते भक्ती करू शकत नाही. याचं कारण काय? की तिथे इतकं आनंद आहे, इतकं सुख आहे, की ते सुख उपभोगण्यातच त्यांचा सगळा वेळ निघून जातो. आणि जे लोक नरकामध्ये राहतात तर त्यांना इतकं दुःख आहे की ते दुःख सहन करत राहतात आणि ते भक्तीभर करू शकत नाही. आणि म्हणून पृथ्वीवरचं वातावरण भक्ती करण्यासाठी खूप चांगलं आहे. कारण कधी आनंद येतो छोटा, कधी दुःख येतं, कधी खुशी कधी गम. आणि ह्या खुशी गम मध्ये आपण आपल्यालाही वाटतं कधी कधी दुःख आल्यानंतर भक्ती करावी, भगवंताकडे जावं. आणि म्हणून हे पृथ्वीवरचं जीवन खूप चांगलं आहे. देवता सुद्धा अपेक्षा करतात की मी पृथ्वीवर जन्म घ्यावा जेणेकरून मी भक्ती करू शकेल. तर असं हे त्या गजेंद्राचं आयुष्य चाललं होतं आनंद उपभोगण्यामध्ये. आणि मग एक दिवस गजेंद्रने ठरवलं की आता आपण सहलीला जायचं, पिकनिकला. जसं आपण सुद्धा कधीतरी एखाद्या किल्ल्यावर, एखाद्या अरण्यामध्ये, कुठे फार्म हाऊसला सहलीला जातो, तसं गजेंद्रने ठरवलं की आपल्या सगळ्या बायका, मुलं, खूप साऱ्या त्याच्या पत्नी होत्या, त्याला मुलं होते, छोटे छोटे हत्तीचे पिल्ल होते, सगळ्यांना घेऊन तो सहलीला निघाला. सहल कुठे घेतली त्याने? ते जे सरोवर होतं, पाण्याचं सरोवर, त्या सरोवराकडे तो निघाला. आणि तो दारू पिलेला होता, मद्य प्राशन त्याने केलेलं होतं. आता बघा, हत्ती तो पण एवढा शक्तिशाली, आणि त्या जर हत्तीने जर मद्य प्राशन केलं, दारू पिली, तर तो कसा नशेमध्ये चालत असेल. तो असा चालला होता, इतका त्याचं शरीर वृष्टी मोठी होती की ज्यावेळेस त्याचा जमिनीवर पाय पडायचा तर संपूर्ण जमीन अशी कापायची. आणि सगळ्या आपल्या मोठ्या परिवारासह, पत्नी मुलं सगळ्यांना घेऊन, पूर्ण मोठ्या कुटुंबासहित तो त्या निघाला होता सरोवराकडे. आणि रस्त्यामध्ये जे झाड दिसायचं त्याला तो उपटून फेकायचा. जी एखादी वेल दिसली त्या वेलीला उचलून फेकायचा. इतकं त्याचा दरारा होता की त्याची ती देहदृष्टी बघून
वाघ आणि सिंह सुद्धा पळून जायचे, तो कोणाचीच पर्वा करत नव्हता. जो व्यक्ती समोर येईल त्याला तो उचलून फेकायचा, ज्या प्राण्याला वृक्षाला. असं असतं, जे लोक मद नशेमध्ये असतात, जे शक्तिशाली असतात आणि फक्त स्वतःच्या सुखाचा विचार जे करत असतात, ते इतरांना किंमत देत नाही. सगळ्या झाडांना तो तोडून फेकत होता, सगळ्या वेलींना तो फेकून देत होता, आणि अशा त्याच्या तोंडातून ते दारू बाहेर पडत होती. अशा मद्यधुंद अवस्थेत तो हत्ती गजेंद्र, हत्तींचा राजा, हा त्या सरोवराकडे चाललेला होता. आणि सगळं काही भगवंताला विसरून गेलेला होता, सगळ्यांना विसरून गेला, फक्त आनंदाचा उपभोग घेणे ह्या एकाच विचाराने तो तलवारा त्या सरोवराकडे गेला आणि त्या सरोवराच्या पाण्यामध्ये तो शिरला. आणि पाण्यामध्ये शिरल्यानंतर त्या सुंदर पाण्याचा, सुगंधी पाण्याचा तो आता उपभोग घेत होता. स्वतः आंघोळ करायला लागला, स्वतःवर पाणी टाकत होता. मग त्याचे मुलं जे होते छोटे छोटे हत्तीचे पिल्लं, ते पण मग त्या पाण्यामध्ये शिरले. मग त्याच्या वेगवेगळ्या पत्नी होत्या, अनेक पत्नी, त्या पण त्या जलाशयात शिरल्या. आणि संपूर्ण परिवारासह तो आंघोळ करत होता. कधी आपल्या मुलांवर तो पाणी फेकायचा, कधी मुलं त्याच्या अंगावर पाणी फेकायचे, कधी पत्नींना तो अंग हत्ती आपल्या सोंडेने पाणी त्यांच्या पत्नींवर टाकायचा, मग पत्नी त्याच्या अंगावर पाणी टाकायच्या. असं संपूर्ण परिवाराचा तो उपभोग घेत होता. आणि सगळं आनंदाने चाललेलं असताना अचानक एक घटना घडली. आपलं पण जीवन असंच असतं, सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं, घर व्यवस्थित आहे, शेती व्यवस्थित आहे, धंदा व्यवस्थित आहे, सगळं काही आहे, आणि अचानक एक काहीतरी संकट येतं. तसंच याच्या सुद्धा जीवनामध्ये तसंच झालं. अरे बोल, आवाज व्यवस्थित येत नाही का प्रभूजी? वैकुंठ विष्णू प्रभू. हा प्रभूजी, येत आहे आवाज, फक्त थोडासा कमी वाटतोय, पण आहे व्यवस्थित. म्हणजे ऐकू येत आहे ना सगळ्यांना? येत आहे प्रभूजी. एकच मिनिट. ओके, ठीक आहे, मी थोडा आवाज वाढवलाय. ओके. तर अशा प्रकारे तो आनंदाचा उपभोग घेत असताना त्याने एक तिथं भयंकर घटना घडली की अचानक त्या जलाशयामध्ये एक मगर होती. तर त्या मगरेने त्या गजेंद्रचा पाय पकडला आणि गजेंद्रचा पाय जसा त्या मगरीने पकडला तर गजेंद्र घाबरला आणि सगळे त्याचे जे पत्नी होते, परिवार होता, तो सगळा घाबरून त्या जलाशयातून बाहेर निघून गेला. आणि इतका एका सेकंदात संपूर्ण जीवनाचा आनंदाने उपभोग घेणारा हा गजेंद्र एका मोठ्या संकटामध्ये आता सापडलेला होता. ऍक्च्युली असं तुम्ही म्हणाल की आपण हे का एका पशु एका हत्तीबद्दल का चर्चा करत आहोत, परंतु ही एक हत्तीची कथा नाहीये, ही तुमची आणि माझी, ही आपल्या जीवनाची कथा आहे. आणि म्हणून ही समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं गजेंद्रने एक स्वतःचं फार सुंदर असं जंगलाचं घर तयार केलं होतं आणि त्याच्यात त्याचा सुखी परिवार होता, तसं आपलं सुद्धा एक सुंदर असं घर आपण तयार केलेलं असतं. त्या घरामध्ये अनेक सुखसुविधा आपण केलेल्या असतात आणि हे सुखसुविधाच उपभोग आपण, जसं तो गजेंद्र एका पाण्यामध्ये शिरला, तसंच आपण सुद्धा या भौतिक जगामध्ये, कारण हे जे भौतिक जग आहे याला भवसागर असं म्हटलं जातं. या जे भौतिक जगामध्ये आपण राहतो त्याला भवसागर असं म्हटलं जातं. आणि समुद्र, सागर म्हणजे समुद्र. तर समुद्राचे काही गुणधर्म आहे. काय काय गुणधर्म आहे? की समुद्र हा दुरून फार शांत दिसतो, परंतु तो शांत नसतो. अचानक कधी त्या समुद्रात वादळ येतील ते आपण सांगू शकत नाही. तसंच आपलं जीवन सुद्धा आपल्याला खूप वेळा शांत वाटतं, पण त्या जीवनामध्ये कधी असे मोठे मोठे वादळ येतील ते आपण सांगू शकत नाही. समुद्राचा एक आणखी गुणधर्म आहे की समुद्रात किती पाणी असेल तरी त्या समुद्राच्या पाण्याने आपण आपली तहान भागू शकत नाही. एखादा व्यक्ती जहाजावर बसून समुद्रात जर गेला तर त्याने जर त्याला त्या जहाजामध्ये पाणी नसेल आणि त्याला जर तहान लागली, त्याने आजूबाजूला सर्वत्र बघितलं तर संपूर्ण पाण्याचा मोठा साठा आहे, पण त्या पाण्याच्या साठ्याने तो आपलं तहान भागवू शकत नाही. तसंच ह्या भौतिक जगामध्ये आपण सगळीकडे जर बघितलं तर सुख घेण्याचे अनेक साधन आहे, सुख उपभोग घेण्याचे अनेक गोष्टी आपल्याला दिसतील, परंतु खरं आपलं आत्मिक समाधान या गोष्टींनी होऊ शकत नाही. आणि म्हणून या जगाला भवसागर असं म्हटलं जातं. आपल्याला वरवर वाटतं की हे समुद्राचं पाणी आपल्याला आनंद देईल, पण खूप वेळा त्याच्यापासून आपल्याला त्रासच होतो. जसं एकदा काही भक्त दिवसभर कीर्तन केलं उन्हामध्ये त्यांनी, आणि नंतर ते समुद्र किनारी संध्याकाळी गेले,
आणि त्यांना वाटलं की आपल्याला शरीरावर घाम आलेला आहे, शरीराची उष्णता झालेली आहे, तर आपण आता थोडस या समुद्राच्या पाण्यामध्ये स्नान करूया आणि थोडं आपल्याला बरं वाटेल. तर मग ते सगळे भक्त दिवसभर कीर्तन करून थकले होते, तर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ते उतरले आणि जसं ते समुद्राच्या पाण्यामध्ये उतरले तर तिथं काही जेली फिश, काही मासे आलेले होते, स्टार फिश, जेली फिश, छोटे छोटे फिश मासे असतात. तर त्या माशांचा ह्या भक्तांना स्पर्श झाला आणि सगळ्यांच्या अंगावर खूप खाज सुटली, सगळ्यांना त्याची रिॲक्शन आली त्या माशांची, आणि खाजून खाजून सगळ्या भक्तांचे शरीर हे सुजून गेले. म्हणजे बघा, त्यांनी विचार केला होता की आम्ही आता या समुद्राच्या थंड पाण्यात गेल्यानंतर आम्हाला आनंद प्राप्त होईल, पण प्रत्यक्षात झालं उलटच. आनंद तर मिळालाच नाही, पण खूप रिॲक्शन आली, अंगावर खूप सूज आली. तसंच या भौतिक जगात पण असंच होतं की या भौतिक जगात आपण सर्वत्र बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप आनंद प्राप्त आपल्याला होईल, पण प्रत्यक्षामध्ये फार उलटच होतं. खूप वेळा आपल्याला दुःख प्राप्ती होत असते. आणि मग अशा प्रकारे हे जे भौतिक जग आहे हे आपल्याला खरं आत्मिक समाधान देत नाही. आणि जशी ती मगर, ज्या मगरेने गजेंद्रचा पाय पकडला, तसंच आपल्या सुद्धा जीवनामध्ये खूप साऱ्या मगरी ह्या आपल्याला पकडण्यासाठी तयार असतात. जसं तो गजेंद्र आनंदाने जगत होता, अचानक एका मगरीने त्याला पकडलं, तसंच आपलं सुद्धा जीवन सुखाने चाललेलं असताना आपल्या ह्या जीव आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मगरी ह्या आपल्यावर झडप घालतात. कधी आरोग्याची समस्येची मगर आपल्यावर झडप घालते, कधी कोणाला सगळं काही व्यवस्थित असतं, आपण डॉक्टरकडे जातो आणि एखादी तपासणी करतो रक्ताची आणि समजतं की किडनी फेल झालेला आहे, कधी समजतं की लिव्हर खराब झालेला आहे, कधी अचानक कोणी ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतं, रक्त तपासणी करतं आणि त्याच्यामध्ये समजतं की आता याला ब्लड कॅन्सर झालेला आहे. आणि अशा प्रकारे एक आरोग्याची मगर एखाद्यावर झडप घालते. बघा, हे जे शरीर आहे या शरीराला व्याधी मंदिर म्हणलेलं आहे. म्हणजे कधी एखाद्याला कुठला आजार होईल ते आपण सांगू शकत नाही, की आरोग्याची मगर कोणावर कधी झडप घालेल सांगू शकत नाही. कोणाला डोक्याचा मेंदूचा कॅन्सर येतो, कोणाला पॅरालिसिस होतो, काय काय होऊ शकत आपण सांगू शकत नाही. काही वर्षापूर्वी आमचे एक मोठे मित्र डॉक्टर होते आणि एवढे प्रसिद्ध डॉक्टर होते की लोक जे पेशंट त्यांच्याकडे यायचे वेगवेगळे कॅन्सरचे, त्यांचं ते अचूक निदान करायचे की याला ह्या व्यक्तीला हा कॅन्सर आहे, त्या व्यक्तीला तो कॅन्सर आहे. आणि संपूर्ण भागामध्ये मुंबईच्या आणि परिसरामध्ये ते प्रसिद्ध होते की हे कॅन्सरचं निदान अतिशय योग्य प्रकारे करू शकतात. हजारो लोकांच्या कॅन्सरचं निदान ह्या डॉक्टरांनी केलं होतं, परंतु एक दिवस त्या स्वतःच व्यक्तीला कॅन्सर झालेला होता आणि तो सर्वत्र शरीरामध्ये पसरलेला होता आणि काही दिवसातच त्यांचाच मृत्यू झाला. म्हणजे जरी डॉक्टर जरी असेल तरी त्या व्यक्तीला सुद्धा ही आरोग्याची मगर कधी पकडेल ते आपण सांगू शकत नाही. कधी कधी ऍक्सिडेंटने एखादी मगर आपल्या ऍक्सिडेंटची मगर आपल्या जीवनामध्ये येते. रस्त्याने गाडी चाललेली असते, सगळेजण आनंदित असतात आणि अचानक ती गाडी पलटी होऊन जाते. कोणाचा हात तुटतो, कोणाचा पाय तुटतो, कोणाच्या डोक्याला गंभीर इजा होते. सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना जसं त्या गजेंद्रवरती मगर झडप घेतली, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधीतरी एखादा ऍक्सिडेंट रूपी मगर येते. जसं एकदा मी एक न्यूज चॅनलमध्ये व्हिडिओ बघत होता की एक मुलगा होता, तो लोकल ट्रेनचा प्रवास ट्रेनने प्रवास करत होता आणि अचानक त्याला काय वाटलं, तो ट्रेनच्या वरती जाऊन टपावर जाऊन उभा राहिला. त्याला स्टंट करायचं होतं, लोकांना दाखवायचं होतं की मी ट्रेनच्या वरती उभं राहून सुद्धा प्रवास करू शकतो. आणि एका सेकंदात त्या ट्रेनच्या वरती असणारी जी लाईटची वायर होती त्याला त्याचा टच स्पर्श झाला आणि इतका तो आनंद उपभोग घेत होता ट्रेनच्या वरती उभं राहून प्रवास करण्याचा. बस त्या वायरीला एक सेकंद स्पर्श झाला आणि त्याचा पूर्ण आग त्याच्या शरीराला लागली आणि त्याचा कोळसा होऊन तो खाली पडला. एका सेकंदात जीवनाचं कशाचं काय होईल ते आपण सांगू शकत नाही. आमचे एक ओळखीचे व्यक्ती होते, संपूर्ण जीवनभर ते एका साध्या घरामध्ये राहिले, खडतर आयुष्य जगले, आयुष्यभर कष्ट केलं आणि एक छोट्या साध्या घरामध्ये राहिले. आणि मग आयुष्यभर कष्ट केल्यानंतर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसा जो कमवला होता त्या पैशातून त्यांनी एक बंगला बांधला आणि बंगल्यामध्ये राहायला लागले. आयुष्यभर साध्या घरात राहिले जिथं अनेक किडे यायचे, विंचू यायचे, साप यायचे, पण कधी काही झालं नाही. पण आता एवढं आयुष्यभर कष्ट करून एक बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये राहायला गेल्यानंतर काही दिवसातच एक छोटासा सापाचं पिल्लू त्या बंगल्यात आलं आणि त्या व्यक्तीला सापाचा दंश झाला आणि तो व्यक्तीचा मृत्यू झाला. म्हणजे बघा, आयुष्यभर कष्ट केलं, मेहनतीने एक घर बांधलं आणि काही 1-2 वर्ष सुद्धा ते घरामध्ये राहू शकला नाही आणि त्या सापाच्या दंशाने मृत्यू झाला.
म्हणजे ऍक्सिडेंट रूपी आजार रूपी मगर आपल्या सुद्धा जीवनामध्ये कधी पण येऊ शकते. कधी कधी आपलं आर्थिक नुकसान होतं, आर्थिक नुकसानाची मगर आपल्या जीवनात येते की खूप सारं आपलं शेतामध्ये पीक आलेलं असतं, आपल्याला वाटेल आपल्याला 5 लाख मिळतील 10 लाख मिळतील, पण अचानक पाऊस येतो, कधीतरी मालाचं नुकसान होतं, कधी व्यापारी निघून जातो, कधी भाव मिळत नाही, आणि सगळं आपल्याला व्यवस्थित वाटत असताना जसं गजेंद्रला वाटत होतं माझं सगळं व्यवस्थित चाललंय, पण एवढी मोठी मगर येऊन त्याचा पाय पकडला, तसं आपलं आर्थिक नुकसान होतं, कुठेतरी आपण बँकेत पैसे टावलेले असतात ते पैसे बुडून जातात, कोणी आपली चोरी करून जातं, आणि अशा प्रकारे आर्थिक संकटाची मगर आपल्या जीवनामध्ये येते. आणि जर कुठलीच मगर नाही आली तर जीवनामध्ये एक फार मोठी मगर ही आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून उभी राहिलेली असते, आणि ती म्हणजे मृत्यूची मगर. असं म्हटलं जातं की जीवनामध्ये आपल्याला कोणीही धोका देईल, पण मृत्यू हा आपल्याला कधीच धोका देणार नसतो. मृत्यू हा प्रत्येकाला येणारच असतो, आणि मृत्यूरूपी मगर ही प्रत्येकाला प्रत्येकाच्या वर झडप ही घालणार असते. आणि म्हणून असं एक फार सुंदर जी कव्वाली आहे की जिंदगी एक किराया एक घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. जिंदगी एक किराया एक घर है, आपलं जीवन जे आहे हे भाड्याचं घर आहे, आपल्याला वाटतं हे माझं घर आहे तसं नाही आहे. आपलं जीवन हे एका भाड्याने राहणाऱ्या घरासारखं आहे. कधी आपल्याला एखादा भाडेकरू असतो, त्याचा मालक जो असतो त्याला सांगतो एखाद्या वेळा अचानक तू या घरातून बाहेर निघाता, मला तुला या घरात ठेवायचं नाहीये, तो जो भाडेकरू असतो त्याला सगळं सामान पॅक करून त्या घरातून बाहेर निघावं लागतं. तसंच भगवंताने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, हे भाड्याचं घर आहे, आणि ज्यावेळेस त्याची आज्ञा होते तर आपल्याला हे जे भाड्याचं घर आहे ते कुठल्याही क्षणी सोडावं लागतं. जिंदगी एक किराया एक घर आहे, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा. आपल्याला कधीही हे जे शरीर आहे हे सोडावं लागू शकतं. आणि म्हणून किती मोठे असू दे आपण, या जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, अलेक्झांडर सारखा जगत जेता राजा होता, आज कुठे आहे तो, त्याच्यावर सुद्धा मृत्यूने घाला घातला. नेपोलियन, हिटलर, किती मोठे मोठे राजे महाराजे घ्या ज्यांनी अनेक देशांवर सत्ता गाजवली, भारतावर सत्ता गाजवली, काही लोकांनी तर संपूर्ण जगावर सत्ता गाजवली, इतके शक्तिशाली हे राजे होते. पण प्रत्येक व्यक्तीवर मृत्यूरूपी मगरेने हा आक्रमण केलंच, आणि प्रत्येकाला हे शरीर सोडावं लागलं. आणि म्हणून किती आपण मृत्यूपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी मृत्यूरूपी मगर ही आपल्याला सोडणार नाही, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु प्रत्येकाची जगण्याची आशा मोठी असते, त्याला म्हटलं जातं जीवित आशा, जगण्याची इच्छा ही प्रत्येकाची इतकी मोठी असते की कधी कोणालाच मरायचं नसतं. असं म्हटलं जातं की जप तक हे सास तप तक हे आस, प्रत्येकाला जगण्याची आस ही फार स्ट्रॉंग असते. असंच एक 80 वर्षाचा म्हातारा व्यक्ती होता, आयुष्यभर तो फक्त संसार आणि आपला व्यापार दुकान याच्यामध्येच तो राहिला. 80 वर्ष त्याचं वय झालं होतं, परंतु कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कधी तो धामाला गेला नाही, यात्रेला गेला नाही, कुठंच गेला नाही, फक्त घरामध्ये बसून राहिला. 80 वर्षाचा जो म्हातारा तो इतकं वय झालं परंतु तरीही आपल्या संसाराच्या आसक्तीमध्ये बसला होता. मग साधूने सांगितलं की तू माझ्याबरोबर चल, आपण तीर्थयात्रेला जाऊ. तर तो म्हातारा व्यक्ती म्हणतो की अरे पण मी जर तीर्थयात्रेला गेलो तर माझ्या परिवाराचं काय होणार, माझ्या पत्नीचं काय होणार, मुलांचं काय होणार, ते सगळे माझ्यावर अवलंबून आहे. तर तो साधू म्हणतो अरे तू आयुष्यभर तेच केलं, त्यांचीच काळजी घेतली, आता तरी चल. तर तो म्हातारा म्हणतो नाही, मी जर गेलो तीर्थयात्रेला तर माझ्या परिवाराचं फार दुर्लक्ष होईल, परिवाराला कोण बघणार. मग साधू म्हणतो ठीक आहे, तू माझं माझं करतोय, माझे परिवार माझी पत्नी, तर तू एक काम कर, मी जसं सांगतोय तसं तू वाग, तू आज घरी जा आणि उद्या सकाळी उठल्यानंतर तुझा मृत्यू झालाय असं तू नाटक कर, आणि मग बघ मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू उठायचं नाही, तू मृत्यू झालाय असं नाटक करायचं. मग तो म्हातारा व्यक्ती घरी जातो, रात्री झोपतो, आणि मग सकाळी उठतच नाही आथरूनावून. सगळ्यांना वाटतं की याचा मृत्यू झाला, त्या म्हाताऱ्या व्यक्तीची पत्नी रडायला लागते, मुलं रडायला लागतात, सगळेजण रडायला लागतात की आमचे वडील गेले, आमचे सासरे गेले, सगळेजण रडरड करत असतात. आणि मग तेवढ्यात तो साधू व्यक्ती काय करतो की 4 लोकांना यमदूत म्हणून
त्या घरी पाठवतो आणि यमदूत सारखे कपडे घालून ते लोक चार लोक त्यांच्या घरी जातात. सगळे घाबरतात, सगळ्यांना वाटतं यमदूत आले याला घ्यायला. आणि मग ते सगळेजण रडत असतात, ते यमदूताला बघून अजून घाबरतात. आणि मग यमदूत म्हणतात की अरे तुम्ही एवढी रडारड करत आहात, आम्हाला वाटतं की तुमचं या व्यक्तीवर फार प्रेम आहे तुमच्या वडिलांवर. तर सगळे म्हणतात हो हो या व्यक्तीवर आमचं खूप प्रेम आहे, आयुष्यभर यांनी आमची काळजी घेतली आहे. मग ते यमदूत म्हणतात, यमदूताला ते साधूने सगळं सांगून पाठवलेलं असतं की काय बोलायचं. मग ते यमदूत म्हणतात की तुम्ही याच्यावर एवढं प्रेम करतात, मग एक काम करू, आम्हाला फार वेगळं वाटतंय की तुमचा एवढा प्रिय व्यक्तीला घेऊन जायचं, तर आम्ही ह्या व्यक्तीला नेत नाही, पण ह्या व्यक्तीऐवजी आम्हाला कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला घेऊन गेलं पाहिजे. मग तुमच्यापैकी जर कोणी तयार असेल आमच्या सोबत यायला तर आम्ही ह्या व्यक्तीला परत जिवंत करतो. पण मग सगळे आता एकमेकांकडे बघत राहतात की याच्या बदल्यात कोण जाईल. मग सगळेजण त्या गेलेल्या व्यक्तीच्या म्हाताऱ्या बायकोकडे बघायला लागतात. मग ती म्हणते नाही नाही मी नाही जाणार, ते गेले तर त्यांच्या बदल्यात मी नाही जाणार, मला अजून जगायचंय. मग ती म्हणते मला नका नेऊ, माझ्या सुनेला घेऊन जा. ती फार भांडते. मग ते सगळेजण सुनेकडे बघतात, सुन म्हणतात नाही नाही तुमचं संपूर्ण आयुष्य गेलेलं आहे, आमचं आयुष्य अजून बाकी आहे जगायचंय आम्हाला, मी नाही जाणार. मग सगळे ते आपापसातच भांडण होतात कोण जाणार आता यांच्या बदल्यात. मग सगळेजण ठरवतात की आता आपण तो गेलाच आहे तर त्यालाच जाऊ द्या, आपण सगळे जगू, त्याच्या बदल्यात जायला कोणी तयार होत नाही. आणि हा जो म्हातारा व्यक्ती आहे तो सगळं पडून ऐकत असतो की काय चाललेलं आहे. मग तेवढ्यात तो साधू तिथं येतो आणि मग साधू त्या म्हाताऱ्याला उठवतो आणि म्हणतो की ज्यांच्यासाठी तू आध्यात्मिक जीवनाचा त्याग करायला तयार झाला होतास, तुझ्यासाठी कोणीही तिथं यायला तयार नव्हतं तुझ्या आमच्या सोबत या यमदूतांसोबत. आणि म्हणून तू जीवनाचं खरं मूल्य ओळख, ज्यांच्यासाठी आयुष्यभर तू त्याग केला तुझ्या आध्यात्मिक जीवनाचा, तुझ्यासाठी कोणी त्याग करायला तयार नव्हतं आणि तू आमच्या बरोबर तीर्थयात्रेला चाल. सांगण्याचा उद्देश काय की 80 वर्ष जरी वय झालं, 90 वर्ष जरी वय झालं तरी माणसाची जीवन जगण्याची इच्छाही कधी सुटत नसते, परंतु मृत्यू हा कोणालाच सोडत नसतो हे आपण इथं बघितलं. आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाच्या या समस्या आपल्या जीवनामध्ये कधी येतील ते आपण सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक वेळेस जीवनामध्ये आलेली समस्या ही वाईटच असते असं नाहीये. कधी कधी समस्येतून आपल्याला खूप सारं काही चांगलं शिकायला भेटतं, किंवा समस्येमुळे आपलं जीवन हे खूप चांगल्या रूपात परिवर्तन होऊ शकतं. आपल्याकडे उदाहरण आहे, अर्जुनाचं उदाहरण आहे. अर्जुनाच्या जीवनामध्ये समस्या आली, अर्जुनाच्या जीवनात ही समस्या होती की माझ्या नातेवाईकांशी मी कसं लढणार, आणि तो संभ्रमित झाला, त्यांचं संपूर्ण शरीर हे कापायला लागलं. हे संकट त्याच्या समोर आलं होतं की आपल्याच नातेवाईकांना मारायचं संकट त्याच्या समोर होतं. परंतु त्या संकटातून ज्यावेळेस तो भगवंताला शरण गेला तर भगवत रूप गीतेचा तिथं जन्म झाला आणि भगवत गीतेचं स्वार्ग आपल्याला ग्रंथ तिथं प्राप्त झाला. एक समस्या आली आणि त्या समस्येतून भगवद्गीता आपल्याला मिळाली. परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये एक समस्या आली होती की त्यांना श्राप मिळाला होता की 7 दिवसात तुमचा मृत्यू होणार आहे, आणि 7 दिवसाचं जीवन फक्त राहिलं होतं आणि मृत्यूरूपी संकट 7 दिवसात समोर येणार होतं. पण अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्यावेळेस परीक्षित महाराजांनी भगवंताला शरण गेले तर तिथून श्रीमद भागवत आपल्याला मिळालं. म्हणजे बघा, समस्या आली पण समस्येमध्ये जर आपण भगवंतांना शरण गेलो तर खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात हे आपण इथं समजू शकतो. गौतम बुद्धाचं उदाहरण आहे. गौतम बुद्धांनी कधी वाईट गोष्टी बघितल्या नव्हत्या, कधी मृत्यू बघितला नव्हता, कधी आजारपण त्यांनी बघितलं नव्हतं. ज्यावेळेस ते राजमहलातून बाहेर पडले आणि त्यावेळेस त्यांनी हे सगळं जीवनातलं दुःख बघितलं, त्यांनी ध्यान लावलं आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि म्हणून प्रत्येक वेळेस दुःख वाईटच असतं असं नाहीये. जीवन ज्यावेळेस दुःख येतं आणि दुःखामध्ये जर आपण भगवंताला जर शरण गेलो तर त्या दुःखाचं रूपांतर सुद्धा खूप चांगल्या गोष्टीत होऊ शकतं. संपत्तीचं आपत्तीचं रूपांतर सुद्धा संपत्तीत होऊ शकतं जर आपण भगवंताला शरण गेलो तर. आणि म्हणून खूप वेळा भगवंताचे काही महान भक्त असतात ते आपत्त ज्या जीवनात संकट यायला येतात त्याला कधी घाबरत नाही. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये फार सुंदर सांगतात. तुकाराम महाराजांचं जीवन आपण बघू तर त्यांच्या जीवनात किती समस्या आल्या. त्यांचा व्यापार गेला, एक पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला, जनावर गेले, दुष्काळ पडला, लोकांनी त्रास दिला, त्यांनी लिहिलेले सगळे अभंग सुद्धा पाण्यात बुडवण्यात आले, त्यांना मंदिरात येऊ नको असं सांगण्यात आलं,
अनेक अनेक प्रकारे लोकांनी तुकाराम महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक संकटामध्ये तुकाराम महाराज हे नेहमी भगवंतांना शरण गेले आणि भगवंताच्या आणखीन आणखीन जवळ गेले. आणि म्हणून एका अभंगामध्ये तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात संकटांबद्दल. तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. माझं दिवाळं निघालं हे बरं झालं. तुकाराम महाराज म्हणजे बघा, संकटामध्ये सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं माझं दिवाळं निघालं, बरे या दुष्काळे पीडा केली, दुष्काळ आला आणि त्या दुष्काळामध्ये मला त्रास झाला हे बरं झालं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. हे जे मला ताप मिळाले दुःख मिळालं याचा फायदा काय झाला की मला तुझं स्मरण राहिलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार, या संसारातून माझं मन उडून गेलं. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे हे दुर्दशा जनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात की माझी बाई बायको ही कर्कशा म्हणजे भांडणारी मिळाली बरं झालं. खूप वेळा खूप जर चांगली पत्नी असेल तर त्या पत्नीवर व्यक्ती आसक्त होतो आणि तिच्या संसारातच गुंतून जातो. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं माझी पत्नी ही माझी भांडणारी मिळाली आणि माझी जनामध्ये दुर्दशा केली हे पण बरं झालं. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गोरे ढोरे. अपमान झाला बरं झालं, गुरे ढोरे गेले बरं झालं. बरे झाले नाही धरिली लोकलाज, बला बरा आलो तुझं शरण देवा. मी लोकलाज धरली नाही आणि तुला शरण आलो हे बरं झालं. बरे झाले तुझे केले देवा येईल, लेकरे बाईल उपेक्षली. तुका म्हणे बरे एकादशी व्रत, केले उपवासी जागरण. आणि म्हणजे उदाहरणार्थ सांगण्याचा उद्देश असा की तुकाराम महाराज म्हणतात इतके संकट आले हे बरं झालं, त्या संकटामुळे माझी संसारावरची आसक्ती उडाली आणि मी तुला शरण आलो हे बरं झालं. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचंय जीवनामध्ये संकट येतील, कधी सुखाचे प्रसंग येतील, कधी दुःखाचे प्रसंग येतील, पण जर आपण ह्या प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये जर भगवंताला शरण गेलो तर नक्कीच त्याच्यातून काहीतरी चांगलं होत असतं. आपण भगवंताच्या आणखी जवळ जातो हे तुकाराम महाराजांच्या उदाहरणावरून आपण समजू शकतो. आणि म्हणून हे महान भक्त आहेत, हे संकटांना बरं झालं असं म्हणतात किंवा संकट बोलवून घेतात. आपल्याला संकट बोलवायचे नाहीये, परंतु हे संकट हे माझ्यासाठी चांगली काही घटना याच्यातून आपण घडू शकते किंवा भगवंताच्या जवळ आपल्याला नेऊ शकतात हा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये नेहमी भगवंताचं स्मरण हे आपल्याला राहिलं पाहिजे. किती वाईट संकट आली, किती आपत्ती आली, तरी त्या आपत्तीचं रूपांतर आपल्याला संपत्तीमध्ये करायचंय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे त्या गजेंद्रच्या जीवनामध्ये ही एक फार मोठं संकट आलेलं होतं. जसं आपल्या पण मी उदाहरण दिले की आपल्या पण जीवनामध्ये हे संकट रूपी मगर हे आवासून उभी असते समोर. आणि परमपूज्य राधानाथ महाराज म्हणतात की जसं या गजेंद्रच्या जवळ मगर होती, त्याला ती दिसली नाही आणि अचानक त्या मगरीने त्याला पाय पकडला, तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये मगर जवळ नाही आहे तर आपण त्या मगरीच्या ऑलरेडी तोंडामध्ये गेलेलो आहोत. फक्त आपल्याला अजून ते समजलं नाही, आपल्याला फक्त दात लागायचे बाकी आहे मगरीच्या. नाही तर ह्या काळरूपी मगर बघा, आताचा करोनाचा काळ आहे, आपण म्हणजे अगदी त्या आतमध्ये आहोत त्या करोनाच्या मगरीच्या तोंडात. कधी कोणाला ती मगर पकडेल, करोनाची मगर, कॅन्सरची मगर, ऍक्सिडेंटची मगर, ते आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून जीवन हे फक्त मौज मजा करण्यामध्ये घालवायचं नाहीये. जीवन हे कधी संपेल आपण सांगू शकत नाही, कधी ती मगर आपल्याला पकडेल सांगू शकत नाही. आणि म्हणून क्षणोक्षणी करावा हाच विचार, हे जे भवसिंधू आपण कसा पार करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग अशी ती भयंकर परिस्थिती त्या गजेंद्रची झाली होती. आणि मग हे मगरेने पकडलेलं हे नातेवाईकांनी पाहिलं, सगळ्यात पहिले काय झालं, नातेवाईक बाहेर पळून गेले. इतक्या वेळ जे नातेवाईक त्याच्या बरोबर आनंदाचा उपभोग घेत होते, सुखाचा उपभोग घेत होते, त्या गजेंद्रवर पाणी फेकत होते, गजेंद्रचं पाणी आपल्या अंगावर घेत होते, गजेंद्रमुळे ते या सुखाचा उपभोग घेत होते, परंतु तो गजेंद्र संकटात पडला हे बघून सगळेजण बाहेर पडून गेले. आणि मग गजेंद्रने पहिले आपल्या नातेवाईकांकडे बघितलं की माझी पत्नी मला वाचवायला येईल, माझं मुलं मला वाचवायला येतील, पण सगळे घाबरले, कोणीही त्या गजेंद्रला वाचवायला मध्ये यायला तयार नव्हतं. गजेंद्र सहारा बघत होता की कोणीतरी मला सहारा बनेल
कोणीतरी मला या संकटातून बाहेर येईल, बाहेर काढेल, परंतु ते स्वतःच जर गजेंद्र सारखा शक्तिशाली हत्तींचा राजा जर स्वतःला वाचू शकत नसेल, त्या बिचाऱ्यांनी विचार केला की आम्ही जर गेलो तर आम्हाला पण मगर पकडून घेईल, आणि म्हणून कोणीही सहारा द्यायला तयार झालं नाही. आणि म्हणून खूप वेळा असं होतं, आपण जीवनामध्ये सगळ्यांकडे सहारा शोधायचा प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी अशी परिस्थिती येते की कोणीच आपल्याला सहारा देऊ शकत नाही. आणि म्हणून एक फार सुंदर गीत आहे की सहारा लिया अब तक जिस जिस का हमने वो खुद डूबते थे भवर में बिचारे. आपण आतापर्यंत कोणकोणाचा सहारा घ्यायचा प्रयत्न केला, परंतु ज्याचा सहारा, कोणाचा सहारा घेणार आहे, प्रत्येक जण डुबतोय. समुद्रामध्ये डुबणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा सहारा बनू शकत नाही. तसंच या जीवनामध्ये बहुसागरामध्ये प्रत्येक जण मृत्यूला सामोरे जाणार आहे, प्रत्येक जणाच्या जीवनात आजार येणार आहे, दुसऱ्या व्यक्तीला तो अमर बनू शकत नाहीये. आणि म्हणून म्हटलं जातं की सहारा लिया अब तक जिस जिस का हमने वो खुद डूबते थे भवर में बिचारे. कोई क्या बनेगा सहारा किसी का, उसी के ये चलती है दुनिया उसी के सहारे. आपण एकमेकांचा सहारा बनू शकत नाही, कारण ही संपूर्ण जग हे भगवंताच्या सहाराने चालतं. उसी के सहारे ये चांद और सूरज ये जमी भी टिकी है उसी के सहारे. एकच सहारा आहे प्रत्येकासाठी, तो म्हणजे भगवंत. आकाशातले चांद, तारे, ही पृथ्वी, हे सगळं भगवंताच्या सहाराने टिकून राहिलेलं आहे. सभी डूबेलेले सहारा यहा का, न जाने फिर भी क्यों रहते इसी के सहारे. जर या भौतिक जगातल्या व्यक्तींचा जर आपण सहारा घ्यायला गेलो तर तो व्यक्ती पण डुबून जाईल आणि आपण पण डुबून जाऊ. आपल्याला फक्त एकच व्यक्ती सहारा देऊ शकतो, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण, कारण तेच सर्व शक्तिमान आहे. एक डुबणारा व्यक्ती दुसऱ्या डुबणाऱ्या व्यक्तीला सहारा देऊ शकत नाहीये. आणि म्हणून जर आपण त्या भगवंताला शरण गेलो तर ते भगवंतच आपल्याला सहारा देऊ शकतात. आणि हे त्या उदाहरणावरून आपण बघितलं गजेंद्रच्या, की किती आपल्याला वाटत असतं माझे नातेवाईक मोठे श्रीमंत आहेत, माझे नातेवाईक पॉलिटिशियन आहे, माझा नातेवाईक सरपंच आहे, आमदार आहे, खासदार आहे. पण ज्यावेळेस जीवनात मोठ्या समस्या येतात, काय करणार आहे एखादा आमदार, खासदार असेल नातेवाईक, पण जर संपूर्ण फुफ्फुस आपले कोरोनाने भरलेले असतील, मोठा कॅन्सर रूपी जर आजार झालेला असेल, तर कितीही संपत्ती असेल तर कोणी सहारा देऊ शकत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सुख के सब साथी दुख में ना कोई होय, मेरे राम तेरा नाम एक सहारा दूजा ना कोई होय. सुख के सब साथी दुख में ना कोई होय. जसं सुखामध्ये गजेंद्रचे खूप साथी होते, सगळे परिवार सुखाचा उपभोग घेत होते, पण दुःखामध्ये कोणी सोबत राहिलं नाही. अशा वेळेस कोणाचा एक सहारा असतो, मेरे राम तेरा नाम एक ही सहारा दूजा ना कोई होय. अशा वेळेस भगवंताचं नामस्मरण हा एकच आपल्याला सहारा राहतो, दुसरं कोणीही आपल्याला त्या संकटातून वाचवू शकत नाही. आणि म्हणून खूप वेळा आपण वाटतं की हे माझे पती, माझे पत्नी, माझे मुलं, माझे हे वाचवेल, पण आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं, आपला एकच सहारा आहे ते म्हणजे भगवान. भगवंतच आपल्याला वाचू शकतात. आणि म्हणून म्हटलं जातं, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, तमेव विद्या द्रविणं तमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तूच माझे पिता आहे, तुम्हीच माझे माता आहे, तुम्हीच माझे बंधू आहेत, तुम्हीच माझे सखा आहेत. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. माझे सर्वस्व तुम्ही आहात, कारण फक्त तुम्हीच मला ह्या भवसागरातून वाचवू शकतात. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या भौतिक जगातला जी शेवटची वेळ येते किंवा अवघड परिस्थिती येते, त्यावेळेस फक्त भगवंत हेच आपल्याला सहारा देऊ शकतात. आणि म्हणून अशा त्या परिस्थितीमध्ये गजेंद्रने पाहिलं की आता मला कोणीही सोडवू शकत नाहीये, आता मला हे संकट अटळ आहे, आता या संकटाचा मला स्वतः सामना करायला लागल. आणि मग गजेंद्र त्या मगरीबरोबर युद्ध करायला लागला. गजेंद्र तिला पाय मारायला लागला, मगरेने तिचा पाय पकडला होता, मगर सोडायला तयार नाही. आणि मग दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. आणि असं म्हटलंय की एक हजार वर्ष त्या दोघांमधलं युद्ध चाललं. दोघांची पण शक्ती खूप होती आणि दोघांनी एकमेकांना मारण्याचा खूप प्रयत्न केला. ते युद्ध खूप भयंकर युद्ध चाललं, 1000 वर्ष युद्ध चाललं. परंतु हळूहळू त्या गजेंद्रची शक्ती ही कमी होत चालली होती, कारण तो पाण्याचा परिसर होता आणि पाण्यामध्ये मगरीची शक्ती जास्त असते. आणि हळूहळू गजेंद्र क्षीण होत चालला होता आणि मगर ही शक्तिशाली होत चालली होती.
आणि गजेंद्रची शक्ती आताही क्षीण व्हायला लागली. मग अशा बिकट परिस्थितीमध्ये तो गजेंद्रने मग काय केलं, त्याला समजून चुकलं की आता माझं काही खरं नाहीये, मला ह्या अवघड परिस्थितीमध्ये बाहेर येणं शक्य नाहीये, आता फक्त भगवंत हेच मला वाचू शकते. आणि मागच्या जन्मामध्ये गजेंद्र हा एक भक्त होता आणि मागच्या जन्मामध्ये तो भगवंताचं नामस्मरण करायचा आणि मागच्या जन्माचा मंत्र हा गजेंद्रला आठवला आणि मग गजेंद्रने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं, नित्य करणं आपल्याला फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण अडचणीत सापडू, संकटात सापडू, त्यावेळेस फक्त नामस्मरण आपल्याला वाचवायला येणार आहे. आणि गजेंद्रला आता ह्या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये नामस्मरण आठवलं, हे मागच्या जन्मात घेतलेलं होतं त्याने. मागच्या कधी जो व्यक्ती नामस्मरण करतो ते नामस्मरणाचा इतका प्रभाव असतो, नामस्मरण हे आपल्या हृदयापर्यंत जात असतं. आणि जर नित्य नामस्मरण केलं तर अवघड परिस्थितीमध्ये, संकटाच्या परिस्थितीमध्ये नक्कीच त्या नामस्मरणाचा आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, जसं गजेंद्राच्या बाबतीत झाली. आणि म्हणून आपण नित्य नामस्मरण केलं पाहिजे. असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये जर आपल्याला उद्धार करायचा असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीये. हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव गतिरान्यथा. ह्या जर कलियुगामध्ये जर आपल्याला आपला उद्धार करायचा असेल तर हरिनामाशिवाय पर्याय नाहीये. कलियुगाचा युगधर्म आहे हरिनाम. भगवंताचं नाम आणि भगवंत याच्यामध्ये फरक नाहीये. आणि ज्या वेळेस आपण भगवंताचं नामस्मरण घेतो त्यावेळेस स्वतः भगवंत तिथं उपस्थित असतात. आणि म्हणून या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरणाचं फार महत्व आहे. असं सांगितलंय की एखादा व्यक्ती जर बसून भगवंताचं नाव घेत असेल तर भगवंत त्याच्या शेजारी येऊन उभे राहतात. एखादा जर व्यक्ती झोपून जर भगवंत झोपून जर नाव घेत असेल तर भगवंत त्याच्या समोर येऊन बसतात. एखादा जर व्यक्ती बसून भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत उभे राहतात. एखाद्या व्यक्तीने जर उभं राहून भगवंताचं नामस्मरण केलं तर तो भगवंत येऊन नाचायला लागतात. इतकी ती भगवंताच्या नामाची महिमा आहे. जिथं भगवंताचं नाव असतं तिथं भगवंत लगेच हजर होत असतात. आणि म्हणून जे आपले जे वेगवेगळे संत महाराष्ट्रात होऊन गेले, संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, कुठल्याही संतांचं आपण उदाहरण घ्या, या संतांनी काय केलं, काय मोठं कार्य केलं की त्यांना भगवंताची प्राप्ती झाली? त्यांनी मोठे मोठे धर्मशाळा बांधल्या का? नाही. त्यांनी मोठे मोठे दवाखाने बांधले का? तर नाही. त्यांनी मोठे करोडो रुपये दान धर्म केले का? नाही. त्यांनी काहीच मोठं काम केलं नाही. त्यांनी फक्त भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंताची त्यांना प्राप्ती झाली. आणि आज इतक्या शेकडो वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांचं नाव घेतोय. कारण का? कारण त्यांनी नामस्मरण केलं. जनाबाई फक्त एक घरकाम करणारी साधी स्त्री होती. दळीता कांडीता तुझं गायीना आनंदा. जात्यावरचं दळण गात करत होती पण भगवंताचं नामस्मरण करत होती. आणि नामस्मरणाने स्वतः विठ्ठल तिथे येत होते आणि तिच्या घर कामामध्ये मदत करत होते. संत सावतामाळी एक शेतकरी, आपण जशी शेती करतो तसेच ते शेतकरी होते. त्यांनी काय मोठं कार्य केलं? फक्त शेती करत असताना भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंत त्यांच्या शेतात येऊन त्यांना शेतीला मदत करत होते. तर तेच नामस्मरण आपण सुद्धा आपला व्यवसाय करत असताना, आपण सुद्धा आपली शेती करत असताना जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला सुद्धा भगवंत आपल्या जवळ येऊन उभे राहतील, याच्यामध्ये कुठली शंका आपल्या मनामध्ये असायला नको. कारण भगवंताचं नाव आणि भगवंत हे वेगळं नाहीये. तुकाराम महाराज सुद्धा वैकुंठाला गेले, काय त्यांनी मोठं कार्य केलं? फक्त दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण केलं. फक्त नामस्मरणाच्या जोरावर तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले. नित्य त्यांच्या मुखातून भगवंताचं विठ्ठलाचं नामस्मरण चालू असायचं. आणि कुठल्याही भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी भंडारा डोंगरावर जायचे आणि डोंगरावर बसून डोळे बंद करून अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहायचे. त्यांना वेळेचा विसर पडायचा, जेवण खावण्याचा विसर पडायचा. कधीतरी बसले नामस्मरणाला तर पूर्ण दिवस निघून जायचा, तरी त्यांना समजायचं नाही. आणि मग त्यांची पत्नी आवली की त्यांच्यासाठी मग भाकरी घेऊन मग एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर कुठेतरी जिथं बसलेले असायचे तिथं ती भाकरी घेऊन जायची आपल्या पत्नीसाठी, तुकाराम महाराजांसाठी. तर एकदा असंच झालं की तुकाराम महाराज आपल्या देहूतून बाहेर पडले आणि एका डोंगरावर जाऊन भगवंताचं नामस्मरण करत बसले. आणि मग आवलीने त्यांच्यासाठी जेवण बनवलं,
आणि मग त्यांच्यासाठी शोधत शोधत एका डोंगरावर घेऊन गेली जेवणासाठी. आणि गेल्यानंतर मग तिथं तुकाराम महाराजांना जेवण दिलं आणि आवलीने म्हटलं की आवली महाराज आपल्या पतीला म्हटलं की तुम्ही कुठेही जात जा, मला त्याचं काही समस्या नाहीये, पण फक्त मला एक काम करत जा की तुम्ही कुठं चाललेत हे सांगून जात जा, जेणेकरून मी तुमचा जेवणाची डब्बा तिथं घेऊन येत जाईल, कारण मला तुम्हाला खूप शोधावं लागतं. तुकाराम महाराज म्हटले की अगं मी ज्यावेळेस देहूतून बाहेर पडतो त्यावेळेस मलाच माहीत नसतं की मी कुठं चाललोय. जिथं मी नामस्मरण करता करता मला जिथं रस्ता मिळेल तिथं जातो आणि जिथं बसायची जागा भेटते तिथं बसतो आणि मी नामस्मरण सुरू करतो. तर तू एक काम करायचं की देहूतून बाहेर यायचं आणि जे वेगवेगळ्या रस्ते असतात ज्या प्रत्येक रस्त्याची माती उचलून पाहायची आणि माती कानाला लावायची आणि ज्या मातीतून भगवंताचा आवाज येईल तर समजायचं की मी त्या रस्त्याने गेलेलो आहे. म्हणजे बघा तुकाराम महाराजांचं नामस्मरण हे किती शक्तिशाली होत की तुकाराम महाराज ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याच्या मातीतून भगवंताचं नामस्मरण येतं. आणि आपल्या काही लोक इतके आभागी असतात की त्यांना स्वतः मातीत जायची वेळ येते पण मुखातून भगवंताचं नामस्मरण येत नाही. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांच्या उदाहरणावरून आपण समजू शकतो की नित्य भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग इथं जे गजेंद्र हे मागच्या जन्मी इंद्रदुम्न नावाचे राजा होते आणि त्यांनी वानप्रस्थ आश्रम घेतला होता भगवंत प्राप्तीसाठी आणि ते जंगलात गेले होते आणि जंगलात भगवंताचे ध्यान लावून बसले होते मागच्या जन्मामध्ये. गजेंद्र भक्त होते आणि असं पूर्वीच्या काळी असं होतं की आपलं आयुष्य संपलं, आयुष्य संपायला आलं, म्हातारपण आलं की लोक सगळं काही सोडून द्यायचे आणि संपूर्ण भक्तीला लागायचे. परंतु आत्ताची परिस्थिती अशी की कोणी आयुष्य संपत आलं, 80 वर्ष वय झालं, 90 वर्ष झालं तरी तिजोरीची चावी काही सुटत नाही, संसाराची आसक्ती काही सुटत नसते. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. लोक एक वेळ झाली मुलं करते झाले की सगळं त्यांना सोपून द्यायचे आणि संपूर्ण भक्तीला ते लागायचे. किंवा पूर्वी जंगलात निघून जायचे, आता जंगलच राहिले नाही, आपण जंगलात राहू शकत नाही, जाऊ शकत नाही, पण आपण जिथं राहू घरामध्ये राहून सुद्धा भगवंताची पूर्ण वेळ भक्ती केली पाहिजे. असं म्हटलं जातं की जंगल में रहो या बस्ती में, लहरों में रहो या कश्ती में, महंगे में रहो या सस्ती में, पर रहो भगवान की भक्ती में. तुम्ही कुठे राहा, कुठे राहता हे महत्वाचं नाही, तुम्ही कुठे राहून काय करता हे महत्वाचं आहे. तुम्ही जंगलात जाऊन राहतायत की घरामध्ये राहून राहताय हे महत्वाचं नाही, भगवंताची भक्ती आपण किती करतोय फार महत्वाचं. पण लोक खूप वेळा म्हणतात की ज्यावेळेस आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही भगवंताची भक्ती करायला लागू. पण इच्छा कधी संपत नाही, अपेक्षा कधी संपत नाही. ह्या अपेक्षा ह्या नदीच्या प्रवाहासारख्या असतात. एकदा एक साधू नदीच्या किनारी बसलेला असतो आणि नदीच्या गंगा नदीच्या किनारी बसलेला असतो आणि ते वाहत पाणी बघत असतो. तेवढ्यात तिथे एक व्यक्ती येतो, तो साधू त्या साधूला विचारतो की साधू महाराज तुम्ही काय करताय. साधू महाराज म्हणतात की मला ही गंगा नदी पार करून जायची. मग साधू महाराज ते व्यक्ती म्हणतो अरे मग तुम्ही इथं का बसलेले आहे. मग ते साधू महाराज म्हणतात की ज्यावेळेस हे गंगेचं पूर्ण पाणी संपेल ते संपे मी हे पाणी संपायची वाट बघतोय की ज्यावेळेस हे पाणी संपेल त्यावेळेस मी चालत चालत ही गंगा नदी पार करेल. मग तो व्यक्ती हसायला लागतो आणि साधू महाराज तुम्ही वेडे झालेत का, हे गंगा नदीचं पाणी कधी संपणार नाहीये, तर तुम्हाला हे संपायची वाट तुम्ही बघू नका, तुम्ही ही नाव घ्या आणि ही गंगा नदी पार करा. मग तो साधू महाराज त्या व्यक्तीला म्हणतो अरे मूर्खा हे मी मला तुला सांगायचं आहे, तुम्ही सगळेजण म्हणतायत की ही आमची इच्छांची नदी, इच्छांची नदी असते ना, याच मला नोकरी लागेल त्यावेळेस भक्ती करेल, मुलं लग्न होईल त्यावेळेस त्याच्यानंतर भक्ती करेल, मुलं होतील त्यानंतर भक्ती करेल, मुलं मोठे होतील त्यानंतर मी भक्ती करेल, मग मुलांचे लग्न झाल्यानंतर मी भक्ती करेल, म्हणजे नातू होतील त्यावेळेस त्यांच्यानंतर मी भक्ती करेल, नातूंचं लग्न झाल्यानंतर मी भक्ती करेल. ते साधू महाराज म्हणतात की तुम्ही सगळेजण विचार करतायत की इच्छारूपी नदी ज्यावेळेस मी संपेल त्यावेळेस मी भक्ती करेल, पण तसं काही होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी ही हरिनाम रूपी नाव घ्या आणि ह्या सगळ्या इच्छांच्या प्रवाहाच्या पार जाऊन तुम्ही हे भवसागर पार करा. तर आपल्यासाठी सुद्धा ही शिकवण आहे की या इच्छा एकामागून एक चालत राहतील, परंतु आपण भगवंताची भक्ती ही नंतर करू म्हणून चालणार नाही. आयुष्य कधी संपेल हे सांगू शकत नाही,
म्हणून नित्य नियमाने आपण ह्या हरिनामाला शरण गेलं पाहिजे. नित्य नियमाने आपण भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग अशी ती बिकट परिस्थितीमध्ये तो गजेंद्र होता. मागच्या जन्मात जरी तो भक्त होता, परंतु एका ऋषींची त्याच्याकडून अपराध झाला आणि त्या ऋषींनी त्याला तो श्राप दिला होता की तू आज माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर तू आता हत्ती होशील. आणि म्हणून तो गजेंद्र एक पुढच्या जन्मामध्ये हत्ती रूपाने तो जन्माला आला होता. परंतु जरी हत्ती रूपाने जन्माला आला, परंतु मागच्या जन्मात केलेली भक्तीचं त्याला फळ मिळालं. काय मिळालं फळ? की हरिनाम त्याच्याकडून सुटलं नाही. संकटामध्ये सुद्धा त्याला हरिनाम आठवलं. आणि म्हणून याच्यापासून फार मोठी शिकवण आपण घेऊ शकतो की आपण केलेली भक्ती ही कधीही वाया जात नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. एखाद्या व्यक्तीला वाटेल की मी भक्ती केली आणि काही कालांतराने जर मी भक्तीपासून दूर गेलो तर काय होणार आहे, एक लक्षात ठेवायचंय. भगवंत म्हणतात की स्वल्पम अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. भगवंतासाठी केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. आपण जर ह्या जन्मात पूर्णत्वाने भक्ती केलो तर आपण तुकाराम महाराजांसारखी भगवत धामाला जाऊ. आणि जरी आपण 100% भक्ती केली नाही, आपण 80% भक्ती केली, तर पुढच्या जन्मापासून 81% आपली सुरुवात होते. पुन्हा शून्यापासून सुरुवात होत नाही. आणि पुढचा जन्म सुद्धा आपला चांगल्या घरामध्ये होतो जिथे आपण भक्ती करू शकतो. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भक्ती कधी वाया जात नाही, भक्तीचा नेहमी आपल्याला फायदा होत असतो. आणि मग गजेंद्रने त्या बिकट परिस्थितीमध्ये भगवंताचा धावा सुरू केला, भगवंताच्या सुंदर सुंदर प्रार्थना सुरू केल्या. एक कमळाचं फुल होतं ते पकडलं आणि भगवंताच्या दिशेने सोडलं आणि भगवंताला सुंदर सुंदर प्रार्थना सुरू केल्या. त्यांनी असंच म्हटलं नाही भगवंताना की भगवंता तुम्हाला ह्या मगरीपासून वाचव. त्यांनी भगवंताला अशी प्रार्थना केली की भगवंता तू माझा उद्धार कर, या संपूर्ण हत्तीच्या शरीरातूनच तुम्हाला मोकळं कर. आणि अशा एकाग्र मन हे पूर्ण भगवंतावर लावून तो जो गजेंद्र होता तो भगवंताचा धावा करू लागला. अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा गजेंद्रची समाधी लागली होती. भगवंतावर इतकं मन त्याने केंद्रित केलं होतं की त्या इतक्या संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गजेंद्र एकाग्र झाला होता, त्याची समाधी लागली होती. म्हणजे बघा, कधी कधी संकट येतं तर संकटात काय केलं पाहिजे हे गजेंद्रहून आपण शिकलं पाहिजे. संकटामध्ये आपल्याला घाबरून जायचं नाहीये, संकटामध्ये आपल्याला विचलित व्हायचं नाहीये, तर संकटामध्ये आपल्याला भगवंताला शरण जायचंय हे गजेंद्रकडून शिकलं पाहिजे. आणि जशी आपल्याला कानोपात्राची कथा माहित आहे, कानोपात्राची पण अशीच गजेंद्र सारखी वाईट परिस्थिती झाली होती. ज्यावेळेस कानोपात्रा ही पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात आली होती, जसं इथं मगरीने पकडलं होतं गजेंद्रला, तसंच कानोपात्रेला सुद्धा सगळ्या त्या यवन सैनिकांनी त्या मंदिराला वेढा दिला होता. आणि आता त्या यवन सैनिकाच्या तावडीत ही कानोपात्रा अटकली होती. आणि त्या एकदम बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा जसं गजेंद्रने भगवंताला शरण गेला, त्याचप्रमाणे कानोपात्रा सुद्धा विठ्ठलाला शरण गेली. आणि त्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा सुंदर असा अभंग कानोपात्रेने गायला, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मजलाही झाले तैसे देवा. जसं हरिणीचं एखादं छोटस पिल्लू असेल आणि ते जर वाघाने पकडलं तर ते त्या वाघाच्या तावडीतून सुटू शकतं का? नाही सुटू शकत. त्या हरणाच्या पाडसाची शक्ती ती किती, एवढी एवढीशी शक्ती. आणि वाघाच्या तावडीतून ते हरणाचं पाडस सुटू शकत नाही. तसंच कानोपात्रा म्हणते की माझं पण तसंच झालंय, मी एक स्त्री, एकटी स्त्री, आणि इथं हे हजारो सैनिकांनी या मंदिराला वेढा दिलाय, हे हजारो सैनिक एका वाघाप्रमाणे आहेत, मी हरणाच्या पाडसाप्रमाणे, मला आता या संकटातून काही मी सुटू शकणार नाहीये. तुझं विन ठाव नसे न दिसे त्रिभुवनी. ती म्हणते की हे विठ्ठला, तुझ्या विना संपूर्ण त्रिभुवनामध्ये पृथ्वीवर आकाशात पाताळामध्ये कोणीही मला वाचू शकणार नाहीये. तुझं विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धाव हो जननी विठाई. विठ्ठलाला विनंती केलं की तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझी मावली आहात, तुम्ही मला आता इथून वाचवा. मोकली न आस जाहले उदास, घेई कानोपात्रेत हृदयात. त्यांनी विठ्ठलाला विनंती केली की मी तुला शरण आलेले आहे, तुम्ही आता मला जवळ घ्या. आणि असं म्हणून आर्त प्रार्थना ज्यावेळेस कानोपात्रेने केली,
तर भगवान विठ्ठलाने तिला आपल्या जवळ केलं. आणि आज सुद्धा जर आपण गेलो विठ्ठल मंदिरामध्ये तर कानोपात्रीचं झाड बघू शकतो की जिथून कानोपात्र अदृश्य झाली. म्हणजे संकटाच्या परिस्थितीमध्ये विठ्ठल भगवंतांना ती शरण गेली आणि भगवंतांनी तिचा उद्धार केला. तसंच इथं सुद्धा संकटाच्या परिस्थितीमध्ये गजेंद्र भगवंताला शरण गेले आणि मग भगवंतांनी गजेंद्रचा सुद्धा उद्धार केला. आता तिथं आजूबाजूला देवता होते, देवतांना वाटलं की हे मला आवाज देईल, परंतु नाही. गजेंद्रने विचार केला की मला आता फक्त अनन्य भक्ती करायची आहे. अनन्य म्हणजे न अन्य, भगवंत शिवाय दुसरं कोणीच नाही, विठ्ठलाशिवाय दुसरं कोणाचंच नाव माझ्या मुखात येणार नाही असं तुकाराम महाराज म्हणायचे. म्हणून अनन्य भक्ती गजेंद्रने केली. इतर सुद्धा तिथं अनेक देवदेवता उभ्या होत्या, परंतु फक्त भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या प्रार्थना केल्या आणि भगवंताला तो गजेंद्र शरण आला. त्याला म्हटलं जातं अनन्य भक्ती. आणि मग ज्यावेळेस व्यक्ती अशा प्रकारे अनन्य भक्ती करतो आणि हृदयापासून प्रार्थना करतो, त्यावेळेस भगवंत नेहमीच त्या प्रार्थना ऐकतात. आणि म्हणून नित्य नियमाने आपल्याला भगवंताकडे प्रार्थना केलं पाहिजे. प्रार्थना, प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे की आपण भगवंताला आपल्याकडे बोलू शकतो. आणि म्हणून हे श्रीमद भागवतन जर आपण वाचायला घेतलं तर त्यात अनेक प्रार्थना आपल्याला दिसतील. त्या प्रार्थना जर आपण वाचल्या तर आपल्याला कळतं की आपण भगवंताला कशा प्रकारे प्रार्थना केल्या पाहिजे. कारण प्रार्थनेमध्ये अशी शक्ती आहे की ती आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते. आणि म्हणून प्रार्थना, जसं एखादी आपण गाडी चालवतो तर गाडीमध्ये एक असं एक्स्ट्रा टायर असतं की एखादं टायर पंक्चर झालं तर ते टायर लावायचं. आणि गाडीमध्ये एक स्टिअरिंग व्हील असतं जे आपण गाडी चालवताना वापरतो. तर असं म्हटलं जातं की आपली प्रार्थना ही आपल्या जीवनाचे स्टिअरिंग व्हील असलं पाहिजे. ते आपल्या टायराप्रमाणे नको की गरज पडली त्यावेळेसच ते वापरायचं, असं नाही. तर आपण नित्य नियमाने भगवंताच्या प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. रोज सकाळी उठून भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे की भगवंता मला तुमच्या चरणाची शरण द्या, मला तुम्ही जवळ करा, मला तुमची कृपा द्या, जेणेकरून ज्यावेळेस खरंच मोठं संकट येईल तर त्यावेळेस प्रार्थना शिकावी लागणार नाही. प्रार्थना आपल्या मुखातून आपोआप बाहेर येईल आणि भगवंत आपला उद्धार करतील, जसा गजेंद्रचा केला, जसा कानोपात्रेचा केला, जसा प्रल्हाद महाराजांचा केला, जसा ध्रुव महाराजांचा केला, जसा कौरवांचा केला, तसा तुकाराम महाराजांचा उद्धार केला, तसाच भगवंत आपला सुद्धा उद्धार करतील जर आपण प्रार्थना करायला शिकलो तर. आणि मग ही गजेंद्रची सुंदर प्रार्थना भगवंताने ऐकल्या आणि मग गजेंद्रला वाचवण्यासाठी भगवंत गरुडावर बसले वैकुंठातून आणि गरुडाला गजेंद्रला वाचवण्यासाठी निघाले. आता इतकी भगवंत आतुर होते गजेंद्रला वाचवण्यासाठी. आता गरुड जो भगवंताचा गरुड, त्याचा स्पीड किती असेल, त्याचा वेग किती असेल, परंतु भगवंताला वाटलं की हा गरुड फार हळू चाललाय. भगवंताने गरुडाला दिलं सोडून आणि गरुडाच्या पुढे भगवंत पळायला लागले. म्हणजे इतके भगवंत आतुर असतात त्यांना शरण गेलेल्या भक्तांना वाचवण्यासाठी की ते गरुडाच्या पुढे सुद्धा पळायला लागले. आणि म्हणून आपण खूप वेळा बघतो की आपल्यापेक्षा भगवंत आपल्याकडे येण्यासाठी आतुर आहे. फक्त समस्या कुठे होते की आपण त्यांना आवाज देत नाही, आपण त्यांना प्रार्थना करत नाही, आपण नामस्मरण करत नाही. आपण जर नामस्मरण केलं, आपण जर हृदयातून प्रार्थना केली तर भगवंत आपल्यापेक्षा जास्त आतुर आहे. स्वतःहून येतात ते वाचवण्यासाठी आपल्याला, स्वतःहून येतात आपला उद्धार करण्यासाठी. एकदा अकबर आणि बिरबलाची एक कथा आहे. एकदा अकबर बिरबल संभाषण करत असतात तर अकबर बिरबलाला विचारतो, अरे तुमचे हे देवता कसं काय आहे की ते एवढे शक्तिशाली आहे पण तू एखादा भक्त जर पुढे संकटात पडला तर ते स्वतः देतो वाचवायला, त्यांच्यामध्ये एवढी शक्ती नाहीये का ते वैकुंठामध्ये बसून तुमच्या आपल्या भक्ताला वाचवू शकतील. तो बिरबल म्हणतो की योग्य वेळ आल्यानंतर मी त्याचं उत्तर देतो. ठीक आहे म्हटलं अकबर. एकदा असंच अकबराचा लहान मुलगा एका तलावाच्या खाली, नदी एक तलाव होता त्यांच्या महालामध्ये, तिथं तो खेळत होता. मग बिरबल एक युक्ती करतो आणि बरोबर त्या जे अकबराचा जो मुलगा आहे त्या मुलाला त्या पाण्यामध्ये टाकण्याची व्यवस्था करतो त्या तलावाच्या. आणि मग ही बातमी अकबराला ज्यावेळेस कळते की त्यांचा मुलगा पाण्यात पडलाय तर सगळं कामकाज सोडून अकबर पळत पळत येतो आणि त्या तलावात उडी मारतो आणि त्या मुलाला बाहेर काढतो. बिरबल म्हणतो की महाराज, तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर हेच आहे. आता तुम्ही महाराज आहे, तुम्ही एका आपल्या शिपायाला पाठवून तुमच्या मुलाला वाचू शकले असते.
पण तुम्ही स्वतः आले कारण हे माझं मूल आहे त्याला मी वाचवणार. असं भगवंत हे आमचे पिता आहे. ज्यावेळेस त्यांना कळतं की आमचा माझा मुलगा संकटामध्ये आहे ते स्वतः येतात आम्हाला वाचवण्यासाठी. आणि म्हणून भगवंत फार कृपाळू आहे. जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये घडलं, त्यांना वाचवण्यासाठी संकटातून प्रत्येक वेळेस भगवंत स्वतः आले. तसं तुकाराम महाराज ज्यावेळेस मिरच्या विकायचे, मिरच्यांचा धंदा सुरू केला होता त्यांनी, आणि मिरच्या विकायला लोक मिरच्या घेऊन जायचे परंतु त्या मिरच्यांचे पैसे देत नव्हते. तर स्वतः भगवंत तुकाराम महाराजांसाठी ज्यांनी ज्यांनी मिरच्या विकत घेतल्या त्यांच्या घरोघरी जाऊन मिरच्याचे पैसे गोळा करायचे. आणि जर एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की मी पैसे देत नाही तर त्यांना सांगायचे की तुम्ही पैसे नाही दिलं तर मी तुमच्या घराच्या समोर माझा गळफास लावून घेईन, पटकन पैसे द्या. म्हणजे बघा, भगवंत आपल्या भक्तावर इतकं प्रेम करतात की त्याच्यासाठी स्वतः फास लावून घ्यायला सुद्धा तयारी दाखवली भगवान विठ्ठलाने. याचं कारण काय की ते शरणागत झाले होते. आणि म्हणून भगवंताचं भक्तांवर इतकं प्रेम असतं की ते स्वतः येतात आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी, हे आपण ह्या गजेंद्रच्या कथेवरून बघितलं इथं. आणि मग भगवंत गरुडाच्या सुद्धा पुढे पळत होते गजेंद्रला वाचवण्यासाठी. आणि पटकन तिथं जिथं गजेंद्र त्या तलावात जिथं अटकला होता, जिथं गजेंद्राचे पाय त्या मगरीने पकडले होते, तिथं भगवंत आले. आणि भगवंताची पहिली नजर कोणावर पडली? गजेंद्रावर नाही पडली, इतर कुठंच पडली नाही, पहिली नजर पडली त्या मगरीवर पडली. म्हणजे बघा, ती मगर सुद्धा किती नशीबवान आहे की तिच्यावर भगवंताची नजर पडावी. तर आचार्य सांगतात की त्या मगरीवर भगवंताची नजर का पडली, कारण त्या मगरीने भगवंताच्या भक्ताचे पाय पकडले होते. म्हणून जर आपण जर एखाद्या भगवंताच्या भक्ताच्या पाय पकडले, म्हणजे पाय पकडायचे नाही जसं मगरीने पकडलं तसं आपल्याला दाताने नाही पकडायचे, पण एखाद्या भक्ताचं आपण शरण गेलो, एखाद्या भक्ताच्या चरण आपण स्पर्श केले तर भगवंताची सुद्धा आपल्यावर नजर पडते, आपला पण उद्धार होतो. तिथे या गजेंद्रच्या कथेमध्ये सगळ्यात पहिला उद्धार हा गजेंद्रचा नाही झाला, मगरीचा झाला. भगवंत आले, भगवंताची पहिली नजर त्या मगरीवर पडली आणि भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या मगरीचा मृत्यू झाला. परंतु जर भगवंताच्या हातून ज्याचा मृत्यू होतो त्याचा पण उद्धार होतो. त्या मगरीचा सुद्धा उद्धार झाला आणि ती गंधर्व लोकात निघून गेली. आणि मग भगवंताने आपले जे भक्त होते गजेंद्र त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्या जे पायाला जखमा झाल्या होत्या त्याला स्पर्श केला आणि त्या जखमा एका क्षणामध्ये त्या जखमा निघून गेल्या. आणि मग जो गजेंद्र होता त्याला स्वारूप्य मुक्ती मिळाली. तो गजेंद्र सुद्धा हत्तीच्या शरीरातून बाहेर आला आणि षडभुज रूप त्याला प्राप्त झालं आणि तो पण वैकुंठ धामाला निघून गेला. म्हणजे बघा, भगवंत किती कृपाळू आहे. एकाने फक्त एक प्रार्थना केली तरी त्या फक्त प्रार्थनेपोटी आपलं वैकुंठ सोडून गरुडाला सुद्धा मागे सोडून तिथं आले आणि गजेंद्रचा पण उद्धार केला आणि त्या मगरीचा सुद्धा उद्धार केला. इतके कृपाळू हे भगवंत असतात हे या कथेहून आपण समजू शकतो. आणि आजच्या या कथेतून आपण खूप काही महत्वाच्या गोष्टी शिकलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी शिकलो की जीवनामध्ये कधी संकट येऊ शकतात आणि म्हणून जर संकटातून बाहेर पडायचं असेल तर फक्त भगवंत हेच आपल्याला सहारा देऊ शकतात. हे आपण सगळी महत्वाची शिकवण आजच्या कथेतून शिकलो. दुसरी महत्वाची शिकवण शिकलो की हे जे जीवन आहे हे सहलीप्रमाणे नाहीये. हे जीवन हे एक प्रवास आहे, भगवंताच्या चरणापर्यंत जाण्याचा प्रवास आहे. आणि म्हणून आपण नित्य नियमाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे. कारण आपल्या जीवनात संकटरूपी मगर कधी येईल आपण सांगू शकत नाही आणि ती संकटरूपी मगर येण्याच्या अगोदरच भगवंताला शरण जाण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. कारण हे जे जीवन आहे आपल्याला हे अनेक अनेक योनी फिरल्यानंतर 84 लाख योनींमध्ये फिरल्यानंतर हे मनुष्य जीवन मिळालेलं आहे. इतर योनींमध्ये आपण भक्ती करू शकत नाही. कधी आपण बघितलंय का कुत्रा भागवत ऐकत बसलाय की एखादं माकड भगवंताचं नामस्मरण करत बसलंय? नाही. भगवंताची भक्ती करण्याची शक्ती ही फक्त मनुष्य जीवनामध्ये आहे आणि मनुष्य जीवन हे 84 लाख योनी फिरल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं. एक अंधळा व्यक्ती असतो, तो अंधळा व्यक्ती रस्त्याने जात असताना चुकून एका मोठ्या महालामध्ये घुसतो. खूप मोठा महाल असतो आणि त्या महालामध्ये तो घुसतो आणि आता महालामध्ये गेल्यानंतर तो इतरत्र इकडे तिकडे फिरतून हरवून जातो. त्याला बाहेर कसं पडायचं त्या महालातून समजत नाही. पण तो एक विचार करतो
की ह्या महालामध्ये येण्यासाठी एक दरवाजा होता ज्या दरवाजातून मी आत आलो, मग त्या दरवाजापर्यंत जर मी परत गेलो तर त्या दरवाजातून मी बाहेर येऊ शकतो. तो म्हणतो दरवाजापर्यंत कसं पोहोचायचं मला दिसत तर नाही. तो विचार करतो की मी भिंतीला हात लावेल आणि भिंतीला हात लावत 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 जर मी फिरलो तर एक वेळ अशी येईल की दरवाजाची जागा येईल आणि मग जिथं भिंत संपेल मला दरवाजा लागेल तिथून मी बाहेर जाईल. मग त्याप्रमाणे तो करतो, भिंतीला हात लावतो आणि भिंतीला हात लावत 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 चालत असतो. आणि नेमकं काय होतं की ज्यावेळेस दरवाजाची जागा येते त्यावेळेस त्याच्या अंगावर थोडी खाज येते आणि तो खाजवत खाजवत चालत असतो आणि दरवाजाची जागा निघून जाते आणि परत भिंत लागते. परत गोल चक्कर मारत 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 फिरतो, त्याला वाटते दरवाजा काय येत नाही आणि नेमकी दरवाजाची जागा जवळ येते आणि परत तो अंगावर खास खाजवतो आणि पुढे चालत राहतो आणि परत दरवाजा निघून जातो, परत भिंतीला हात लावतो आणि असं तो चक्र मारत राहतो. तर ही हंदळ्या माणसाची कथा नाहीये, ही आपली कथा आहे की आपण सुद्धा या भौतिक जगात 84 लाख योनीच्या या महलामध्ये अटकलोय आणि ज्यावेळेस दरवाजाची वेळ जवळ येते म्हणजे मनुष्य जन्म मिळतो तर आपण पण खास अंगावरची खास करत बसतो, म्हणजे आपण सुद्धा फक्त ह्या भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्तीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला हे समजत नाही की हे जे मनुष्य जीवन आहे ते दरवाजाप्रमाणे ह्या भवसागरातून बाहेर जाण्याची संधी आहे. अशा वेळेस पण आपण अंगाची फक्त खास करत बसलो नाही, या इंद्रियांचा फक्त उपभोग घेत बसलो नाही, तर आणि आपण जर त्या दरवाजाची संधी तिथं घेतली तर ह्या 84 लाख जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर पडू शकतो आणि भगवत धामाला आपण जाऊ शकतो. इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सुद्धा आज आपण सगळेजण त्या दरवाजाच्या समोर आलेलो आहोत आणि दरवाजाच्या समोर आल्यानंतर आपल्याला ती संधी गमवायची नाहीये. ही जर संधी मनुष्य जीवनाची जर आपण गमवली तर पुन्हा ह्या 84 लाख योनीचा फेरा परत मारावा लागेल आणि मनुष्य जीवनात रूपी हा दरवाजा आता समोर आलेला आहे, याच्यातून आपण बाहेर जायचंय. भगवंताचं जर नामस्मरण आपण केलं तर नक्कीच जसा गजेंद्रचा उद्धार झाला तसा आपला सगळ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजची ही जी कथा आहे ही फार महत्वाची आहे. भागवत मध्ये सांगण्यात आलंय की जो कोणी व्यक्ती ही कथा ऐकतो जसा गजेंद्रचा उद्धार झाला तर त्या सुद्धा व्यक्तीचा तसाच उद्धार होतो हे या कथेच्या फलश्रुतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जसं गजेंद्रने संकटात भगवंताला शरण गेलं तसंच आपण जर सुद्धा संकटामध्ये भगवंताला शरण गेलो तर ती आपत्ती सुद्धा संपत्तीमध्ये परावर्तित होईल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून नित्य नियमाने प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तर आपल्यासाठी फार सुंदर संधी आहे. आज अनेक जे भक्त आहेत ते वडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील भक्तांसाठी हा सत्संग आयोजित केला जातो, तर हे आपल्यासाठी फार मोठी संधी आहे. अशा प्रकारचे सत्संग ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला मनुष्य जीवनाचा उद्देश कळतो आणि आपल्याला जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे समजतं आणि मग आपला सुद्धा उद्धार कसा होईल, आपला सुद्धा आपल्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती कशी होईल याची माहिती या सत्संगातून मिळत असते. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येकाने या सत्संगांचा लाभ घ्या. वेगवेगळे जे आपल्याकडे प्रवचन करते येतील तर त्या प्रत्येकाच्या प्रवचनाचा आपण लाभ घेतला तर जसा इतर आत्तापर्यंत अनेक संतांच्या जीवनाचा उद्धार झाला, अनेक जे भगवंताचे भक्त आहेत ते भगवत धामाला गेले त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भक्ती प्राप्त झाली, तर आपल्याला सुद्धा नक्कीच भक्ती प्राप्त होईल याच्यामध्ये आपल्याला कुठली शंका असता कामा नये. आणि म्हणून प्रत्येकाने नित्य नियमाने हे जे सत्संग कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचा लाभ घ्या. प्रत्येकाने नियमितपणे भगवंताचं नामस्मरण करा हीच विनंती. मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे की आजच्या या दिवशी मला भगवंताबद्दल बोलण्याची संधी दिली. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्याकडे एक 5-10 मिनिटं आहेत, तर कोणाला जर काही प्रश्न असेल तर आपण आता काही प्रश्न घेऊ शकतो. हा हरे कृष्ण प्रभूजी नमस्कार. हरे कृष्ण येते आवाज बोला. हा प्रभूजी खूप छान लेक्चर दिलं, खूप सुंदर होत नेहमीच तुमचे सुंदर असतात लेक्चर. प्रभूजी तुम्ही सांगितलं खूप छान तुकाराम महाराजांबद्दल, गजेंद्राची पण खूप छान सांगितलं.
कानपत्रांबद्दल, तर त्यांच्यामध्ये जी शरणागती होती, त्यांना भगवंतामध्ये जी आतुरता होती, किंवा ते किती प्रामाणिकपणे भगवंतांना शरण जात होते, तर तुम्ही हरिनामाचं पण खूप छान महत्व सांगितलं, तर ते शरणागती आपल्यामध्ये यावी, किंवा ध्यानपूर्वक तुम्ही जपाचं पण खूप सुंदर सांगितलं, तर हे कलियुगामध्ये हरिनाम हे सर्वस्व आहे, तर ते हरिनाम आपण ध्यानपूर्वक कसं करावं, एक माझा प्रश्न होता. आणि तुकाराम महाराजांनी कानोपत्रांना कशी भगवंतांबद्दल जी आतुरता होती तशी आपल्यामध्ये पण निर्माण व्हावी, आणि गजेंद्राला कशी पूर्वजन्माची आठवण राहिली तशी आपल्याला पण राहावी, त्यासाठी आपण काय करू शकतो आणि कसं करावं ते, आणखी काय करावं असं मला. हरे कृष्ण. हा फार सुंदर प्रश्न आहे. माताजींचा प्रश्न असा आहे की गजेंद्रने जशी सिन्सिअरिटी दाखवली आणि त्याने जसं भगवंताचं नामस्मरण केलं, तसं त्याच्यासारखं आपण पण कसं करू, आपला पण कसा उद्धार होईल, त्याच्यासाठी काही आपल्याला वेगळं करण्याची गरज नाही. आपण जर नित्य भगवंत चार एबीसीडीने लक्षात ठेवलं, एबीसीडी या चार गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, तर नक्की आपला सुद्धा आपल्याला सुद्धा त्याचा खूप फायदा होईल. सगळ्यात पहिले ए म्हणजे असोसिएशन, संगत. आपण जर नित्य नियमाने जर भक्तांच्या संगतीमध्ये राहिलो, तर संगतीचा इतका चांगला प्रभाव असतो की जर आपण भक्तांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपण पण आपोआप भक्त बनून जातो. त्यांच्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या आपल्याला सगळ्या लागतात, आणि त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला अशा सुंदर कथा ऐकायला भेटतात, यात्रा भेटतात, धाम भेटते, त्यांची कृपा प्राप्त होते. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं त्या मगरीचं, तर मगरीचा उद्धार झाला तर मगरीने काय खूप चांगलं काम केलं होतं का? नाही. मगरीने काय प्रार्थना गायल्या होत्या का? नाही. मगरी ती मगर ही फक्त एका भक्ताच्या संगतीमध्ये राहिली तरी तिचा उद्धार झाला. तर आपल्याला सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची, ए म्हणजे असोसिएशन, म्हणजे नेहमी भक्तांच्या संगतीमध्ये राहायचंय. दुसरं बी, बी म्हणजे बुक्स, भगवंताचे पुस्तकं ज्याच्यामध्ये भगवंताचा संदेश आहे आणि भगवंताच्या लीला आहे, भगवद्गीता, भागवत यांचं नित्य नियमाने आपल्याला वाचन करायचंय. ते जर आपण केलं तर जीवन कसं जगलं पाहिजे, भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे, भगवंताच्या प्रार्थना कशा केल्या पाहिजे, नामस्मरणाचं काय महत्व आहे, हे सगळं प्रभुपादांनी पुस्तकामध्ये दिलंय, त्याची माहिती आपल्याला होईल. म्हणून भगवद्गीता, भागवत यांचे पुस्तकं आणि सारखी पुस्तकं आपण वाचले पाहिजे. बी. सी म्हणजे चॅन्टिंग, भगवंताच्या नामस्मरणाचा नित्य नियमाने आपण आपला दिनक्रम केला पाहिजे. जे लोक जर 16 माळा करत असतील त्यांनी 16 माळा रोज केल्या पाहिजे, कोणी 4 माळा करत असेल तर 4 माळा केल्या पाहिजे, पण रोज नित्य नियमाने भगवंताच्या नामाचा जप आपण केला पाहिजे. आणि डी, डी म्हणजे डाएट, जसा आपण आहार घेतो तसे आपण होतो, म्हणून सात्विक आहार आपण घेतला पाहिजे भगवंताला नैवेद्य दाखवून. जो मद्य किंवा नॉनव्हेज नसेल असा चांगला सात्विक आहार आपण घेतला पाहिजे. तसं जर ह्या चार गोष्टी केल्या आपण, असोसिएशन म्हणजे संगत, भगवंताच्या भगवद्गीता, भागवत यांच्या पुस्तकांचं वाचन, नित्य नियमाने भगवंताच्या नामाचा जप आणि चांगला आहार, भगवंताच्या प्रसादाचं ग्रहण आपण जर केलं, तर नक्कीच जसं गजेंद्रचा उद्धार झाला तसा आपलाही उद्धार होईल, त्याच्या सारखेच आपण चांगले भक्त बनू. ह्या चार गोष्टी आपल्याला करायच्या, बाकी खूप काही वेगळं करायची आपल्याला गरज नाही. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. बोला बोला. हा प्रभूजी, विज्ञानाने प्रत्येक झाडाला सजीव म्हटलं आहे, तर मग आपण ना आपण ते झाडाची त्याची पानं हे खाल्ले खाण्यासाठी आपण तोडली, आणि दुसरीकडे मांसाहार करणाऱ्या लोकांनी प्रभूजी जीवाची म्हणजे एखाद्या जीवाला मारलं, जीवाची हिंसा केली, तर प्रभूजी ते झाड तोडलेलं जे पाप आहे आणि जे दुसरीकडे जीवाची हिंसा केलेलं पाप आहे, ते प्रभूजी दोन्ही एकच असणार का वेगवेगळं असणार? तर तुम्हाला आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, फार सुंदर प्रश्न आहे हा. यांचं म्हणणं आहे की आपण म्हणतो मांसाहार करायचं नाही, कारण मांसाहार केला ते एका प्राण्याची हत्या होते. तर मग आपण आता समजा घरी मेथीची भाजी खाल्ली, तर मेथीच्या भाजीमध्ये पण जीव आहे, पण ती पण हत्या होते. पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की एखाद्या व्यक्तीने मुंगीला मारलं, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने
एका कुत्र्याला मारलं, तिसऱ्या व्यक्तीने एका मनुष्याला मारलं, आणि चौथ्या व्यक्तीने एका देशाच्या पंतप्रधानाला मारलं. आता ह्या चारही हत्या आहेत, पण आता कोर्टामध्ये गेल्यानंतर ह्या चारही व्यक्तींना कोर्टामध्ये जर घेऊन गेलो तर एखाद्या ज्या व्यक्तीने मुंगीला मारलंय त्याला मिळणारी शिक्षा आणि ज्या व्यक्तीने प्रधानमंत्रीला मारलंय त्यांना मिळणारी शिक्षा ही सारखी असेल का? नाही. ज्या व्यक्तीने मुंगीला मारलंय तर कोर्ट म्हणेल की याच्याबद्दल तर संविधानामध्ये शिक्षाच दिलेली नाही, त्यामुळे ज्याने मुंगीला मारलंय त्याला काही शिक्षा, कोर्ट आजचं आपलं साधं कोर्ट सुद्धा त्याला काही शिक्षा देणार नाही. ज्याने एखाद्या कुत्र्याला मारला असेल तर हा प्राण्याला हिंसा केली म्हणून त्याला 1-6 महिने जेल किंवा 1 वर्ष जेल टाकलं जाईल. त्याच्या पुढचा व्यक्ती म्हणजे मनुष्य, मनुष्याची हत्या ही मर्डर पुढचा आहे झाला, मग त्याला 5 वर्षाची शिक्षा किंवा मग त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट, जीवनभर त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. परंतु जर एखाद्या देशाचा पंतप्रधानाची हत्या केली असेल तर त्याला फाशी दिली जाते. बरोबर? म्हणजे आजचं हे कोर्ट सुद्धा कोणाची हत्या, तर चारही हत्या झाल्या पण कोणाची हत्या करतोय त्याच्यानुसार शिक्षा ठरते. तर त्याचप्रमाणे आता हे सगळ्यांमध्ये जीव आहे, झाडांमध्ये पण जीव आहे आणि प्राण्यांमध्ये पण जीव आहे. परंतु जेवढे इव्हॉल्व्ह व्यक्तीची आपण हत्या करू तेवढी आपल्याला प्रकृतीकडून मिळणारी शिक्षा पण जास्त असते. हे लक्षात ठेवलं पाहिजे, एक पहिली उत्तर. त्याचा दुसरा मुद्दा की आपल्याला काही खाल्ल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. बरोबर? त्यामुळे काहीतरी खायचं आहे, मग आपल्याला हत्या तर केल्याशिवाय आपण जगू शकणार नाही. मग आपण हे जे वृक्ष आहे ते आपण खाल्लं पाहिजे. आता त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही जसं म्हटलं की त्याची सुद्धा रिॲक्शन येते. म्हणजे जर आपण अन्न जर शिजवलं, जर एखाद्याची हत्या झालेली असते एका वृक्षाची, त्याच्यामध्ये त्या अन्नामध्ये सुद्धा रिॲक्शन असते, त्या अन्नामध्ये सुद्धा पाप असतं. आणि म्हणून आपण जो नैवेद्य भगवंताला दाखवतो तो नैवेद्य याच्यासाठी असतो की हे ज्यावेळेस आपण भगवंतांना ते अन्न दाखवतो तर भगवंत ज्यावेळेस ते ग्रहण करतात, म्हणजे बघतात, भगवंत डोळ्याने पण ग्रहण करू शकतो आणि त्याच्यामध्ये जे काही पाप कर्म आहे अन्न बनवताना. अरे अन्न फक्त बनवतानाच नाही, आपण ज्यावेळेस शेतात नांगरणी करतो त्यावेळेस सुद्धा गांडुळं मारले जातात, मुंग्या मारल्या जातात, पाणी घालतो शेतामध्ये, तर असंख्य हत्या होतात. त्या सगळ्या हत्यांचं जे पाप त्या अन्नामध्ये लागलेलं असतं. परंतु ज्यावेळेस भगवंताचा तो प्रसाद होतो तर ते सगळं पाप निघून जातं आणि ते अन्न आपण ग्रहण करतो. आणि जर भगवंतांना नैवेद्य न दाखवता आपण साधं शाकाहारी जीवन अन्न जरी खाल्लं तरी भगवंत म्हणतात भुगंते ते त्वगम पापम जे पतंती आत्मकारणा. फक्त जिभेचे चोचले पुरण्यासाठी जर आपण शाकाहारी अन्न जरी खाल्लं तरी ते त्याच्यामध्ये पण पाप असतं. मग एखादा विचार करेल पण मी असं केलं तर नॉनव्हेज बनवलं आणि त्याचा नैवेद्य दाखवला मग त्याचं रिॲक्शन निघून जाईल आणि मी नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का? नाही. भगवंत भगवद्गीतेमध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम आपल्याकडून मागताय. भगवंत अन्नम चिकणम मटणम मागत नाही आपल्याकडे. भगवंताला जे पाहिजे तेच आपण देऊ शकतो, जे भगवंताने मागवले फळं देऊ शकतो, दूध देऊ शकतो, भाजीपाला देऊ शकतो. आणि त्यांचा प्रसाद ज्यावेळेस आपण ग्रहण करतो त्याचवेळेस त्या अन्नामधल्या रिॲक्शन दूर जातात. जर तसं केलं नाही तर साधं शाकाहारी जीवन जर जेवण जरी खाल्लं त्याला पण रिॲक्शन असतात, परंतु मांसाहारी जीवनाच्या जेवणाच्या रिॲक्शन पेक्षा कमी असतात. जसं मी मुंगीचं आणि एका प्रधानमंत्र्याच्या हत्येचं उदाहरण दिलं, दोन्ही हत्या आहेत पण त्याच्यामधल्या रिॲक्शन मध्ये फरक आहे, तसंच या रोगांमध्ये रिॲक्शन मध्ये फरक आहे. परंतु आपल्याला ते पण रिॲक्शन नको असेल तर एक शुद्ध सात्विक आहार जेवण बनवून भगवंतांना दाखवून तो नैवेद्यरूपी ग्रहण केलं आपण तर त्याची रिॲक्शन आपल्याला येणार नाही आणि त्यातलं पाप कर्म आपल्याला लागणार नाही. फार सुंदर प्रश्न होता आणि म्हणून आपल्याला कधी आणि एक हे झालं आध्यात्मिक दृष्टिकोनाचं उत्तर. दुसरं आहे की प्रत्येकाचं शरीर एक प्रकारच्या अन्नासाठी बनलेलं असतं. बघा वाघाचे दात कसे असतात, काहीतरी फाडण्यासाठी बनवले टोकदार. आपले दात असे वाघासारखे मोठे आहेत का? नाही. हे आपलं जे दात बनवले ते एक शाकाहारी अन्नासाठी बनवले. आपले जे आतडे आहे ते शाकाहारी अन्न पचवणं फार सोपं असतं. बघा तुम्ही जर एक भाजी पोळी खाल्ली तर सहज पचले जातं. परंतु जे लोक मांसाहारी जीवन भोजन भक्षण करतात तर त्यांना ते सहज पचले जात नाही. खूप वेळा त्यांना ऍसिडिटी होते, खूप वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो. कारण आपलं शरीर ते अन्न पचवण्यासाठी नाही, आपले दात आपल्याला आपण काही असं फाडू शकत नाही एखाद्या गोष्टीला.
आजकाल ते कत्तलखान्यामध्ये नेले जातात, हजारो लोकांची जीवनाची हत्या केली जाते, त्यावेळेस ते आपलं अन्न ते मांस आपल्या समोर येतं म्हणून लोक ते खाऊ शकतात. परंतु प्रकृतीने आपल्याला हे शरीर एक शाकाहारी अन्न खाण्यासाठी बनवलं आहे, आणि म्हणून प्रकृतीच्या विरुद्ध न जाता जसं भगवंताने आपल्याला आज्ञा केली आहे असं शुद्ध शाकाहारी जीव जेवण बनवून ते भगवंताला दाखवून त्याचा नैवेद्य रूपी तो प्रसाद आपण जर भक्षण केला तर त्याला आपल्याला पाप लागणार नाही, पण भगवंताची कृपा आपल्याला मिळेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. आता एक आणखी एक प्रश्न चार्ट मध्ये आला आहे. हा, एक प्रश्न चार्ट मध्ये आला आहे त्याचं उत्तर देतो मग पुढचा प्रश्न घेतो की मानसिक आरोग्यासाठी भक्तीचा कसा उपयोग होतो याबद्दल मार्गदर्शन करा असा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की बघा हे जे कलियुग आहे आत्ताचं जे युग आहे असं म्हटलं जातं की हे मानसिक आजाराचं युग आहे. लोकांना इतके टेन्शन आहे, इतक्या समस्या आहे. आजकाल आपले पहिली दुसरी तिसरीला जाणारे मुलं सुद्धा म्हणतात आम्हाला टेन्शन आहे, ते पण डिप्रेशन मध्ये असतात. लहान लहान मुलांना मानसिक आजार असतात. मोठ्या माणसांमध्ये तर आपण खूप बघतो, आज आता मी पेशंट पण खूप बघतो की जे कोणी डिप्रेशन मध्ये असतात, सुखी नसतात, खूप टेन्शन घेत असतात, टेन्शनमुळे ब्लड प्रेशर वाढतं, त्या टेन्शनचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. अशा या टेन्शनच्या जगामध्ये मानसिक आजाराच्या जगामध्ये अध्यात्म नक्कीच खूप चांगली मदत करतं. ऍक्च्युली जो आपण मंत्र जाप करतो त्याला म्हटलं जातं मंत्र. मंत्र या शब्दाचा अर्थ काय होतो, मन ताय त्रायते इति मंत्र. जे गोष्ट मनाला सांभाळतं, मनाचं रक्षण करतं त्याला मंत्र असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो त्या मंत्राचा प्रभाव आपल्या मनावर होतो आणि त्यामुळे आपलं मन हे सुदृढ होतं. आणि हे फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाही, अशा अनेक सायंटिफिक रिसर्च झालेले आहेत की जे लोक नित्य भगवंताच्या नामस्मरण करतात त्यांच्या शरीरामध्ये चांगले जे हॉर्मोन्स असतात ते तयार होतात, जेणेकरून त्याचं मन प्रसन्न राहतं आणि तो जीवन पण चांगलं जगतो. फक्त आध्यात्मिक जीवन नाही, भौतिक जीवन पण तो चांगलं जगतो, तो मानसिक दृष्ट्या अतिशय सुदृढ राहतो. आणि म्हणून जे भक्त बघा की जे नित्य नियमाने जप करतात, एकदम चांगल्या नियमांचं पालन करतात, एक सात्विक आयुष्य जगतात, ते नेहमी आनंदी राहतात, हॅपी राहतात. जीवनामध्ये खूप पैसे जरी नसतील किंवा समस्या जरी आल्या तरी ते लोक सुदृढ राहतात. आणि त्याच्या विरुद्ध बघा कधी कधी काही लोकांकडे खूप पैसा असतो, खूप काही असतं, परंतु कोणीतरी आत्महत्या करून घेतं, टेन्शनमध्ये घेतात, डिप्रेशनमध्ये जातात. कारण का, मनाची शांती नसते. आणि म्हणून जर आपण भगवंताच्या नामाचा जप केला तर मंत्र आपल्या मनावर परिणाम करतो. जे शुद्ध अन्न आहे ते आपल्या चेतनेवर परिणाम करतं. जे भगवंताचा प्रसाद असतो तो आपल्या चेतनेवर प्रभाव करतो आणि आपली चेतना चांगली होते, आपलं मन चांगलं होतं. आणि नक्कीच जर आपण भक्ती केली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते आणि पुढचे सगळे फायदे आहेच, पण आत्ताचं जीवन सुद्धा आपण समाधानाने आणि चांगल्या मानसिकतेने जगू शकतो आणि म्हणून भक्तीचा त्याच्यावर सुद्धा खूप परिणाम होतो. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. आज तुम्ही खूप छान प्रकारे प्रवचन सांगितलं, खूप सारे पॉझिटिव्ह थॉट्स ऐकायला मिळाले आणि तुकाराम महाराजांचा सांगितला बरे झाले देवा, त्यातून खूप छान प्रकारे संदेश मिळतो. ज्या प्रकारे आपल्या जीवनात संकट येतात तर आपण त्या संकटांना पॉझिटिव्ह प्रकारे घेतले पाहिजे. त्यानंतर तुम्ही खूप छान असं सांगितलं भगवद्गीतेच, जेव्हा अर्जुनाला जेव्हा युद्ध करण्याची वेळ येते आणि अर्जुनासमोर एक समस्या निर्माण होते आणि त्या समस्येतून भगवद्गीता निर्माण झाली, तर हे खूप छान तुम्ही सांगितलं. तर माझा प्रश्न असा होता की भौतिक आपल्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची आहे तर त्यामध्ये आपल्याला भौतिक गोष्टीच खूप अडचणी समस्या येतात, तर भौतिक गोष्टींची आसक्ती कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हरे कृष्ण. प्रश्न असा आहे की समजा आपण भक्तीला लागलो, लोकांचा एक सामान्य गैरसमज असा आहे की जर भक्ती करायला लागलो तर हे जे आपण करतोय ते सोडायचं. आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण भक्ती करतोय
तर आपल्याला खूप काही सोडायचं नाहीये, आपल्याला भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवनात जोडायचंय. आपण जे नित्य नियम आहे, आता जर कोणी शेती करत असेल तर भक्ती करायचंय म्हणजे शेती करून मंदिरात बसून फक्त भगवंताचं नामस्मरण करायचंय असं नाही, हा सामान्य लोकांचा गैरसमज असतो. आणि मग त्यांना असं वाटतं की शेती म्हणजे भौतिक गोष्ट आहे, मी नोकरी करतो ही भौतिक गोष्ट आहे, आणि ते सोडून मला फक्त माळ घेऊन बसायचंय, हा एक सामान्य लोकांचा गैरसमज असतो. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे आपण नित्यक्रम करतो ते करायचंय, आपल्याला काही सोडायचं नाहीये, तर भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवनात जोडायचंय. आणि जसं खूप सारे शून्य असतात, एक शून्य असेल तर त्या शून्याची काही जास्त किंमत नसते, त्या शून्याच्या शेजारी दुसरा शून्य ठेवला त्याची पण जास्त काही किंमत नाही, तिसरा शून्य ठेवला तरी जास्त किंमत नसते. पण असंख्य शून्याच्या समोर आपण ज्यावेळेस एक लावतो तर सगळ्यांची किंमत होते. तसं जर आपल्या जीवनामध्ये जर भगवंत नसतील तर हे सगळ्या गोष्टी शून्याप्रमाणे, कारण एक दिवस सगळं सोडून जायचं. त्याच वेळेस जर आपण त्या सगळ्या गोष्टींच्या समोर एक लावला तर सगळ्यांना महत्व प्राप्त होतं. आणि म्हणून कुठली गोष्ट भौतिक राहत नाही आपल्यासाठी. म्हणजे जर समजा उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही शिक्षक असाल आणि शिक्षक झाल्यानंतर तुम्ही भक्त बनला, तर तुमच्यासाठी मुलांना शिकवणं ही भौतिक गोष्ट नाहीये. तुम्ही मुलांना आणखीन चांगल्या प्रकारे शिकू शकता, तुम्ही मुलांना आध्यात्मिक संदेश देऊ शकता. आणि म्हणून जो व्यक्ती भक्ती भक्त होतो त्याच्यासाठी भौतिक गोष्ट राहतच नाही, सगळ्या गोष्टी आध्यात्मिक होतात. त्याचा जो नित्यक्रम आहे तो पण आध्यात्मिक होऊन जातो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही घरात स्वयंपाक करताय, तर स्वयंपाक करणं हा भौतिक गोष्ट नाही राहत तुमच्यासाठी. तुम्ही स्वयंपाक कराल आणि तो भगवंताला नैवेद्य दाखवाल, म्हणजे स्वयंपाक करणं ही एक आध्यात्मिक क्रिया होते, ती सेवेची क्रिया होऊन जाते. म्हणजे ज्यावेळेस भगवंत एखादा व्यक्ती भक्त बनतो तर त्याची प्रत्येक क्रिया ही एक भक्तीची क्रिया होऊन जाते. समजा कोणी शेती करत असेल तर ती शेती पण नामस्मरण करता करता, जसं सावता महाराज करताय, तर ती सावता महाराजांसाठी शेती करणं ही भौतिक क्रिया नव्हती, ती त्यांचा आध्यात्मिक क्रिया होती, कारण भगवंताचं नामस्मरण करता करता ते शेती करत होते. फक्त एकच आहे, ज्या वाईट क्रिया जर कोणी करत असेल तर त्या सोडायच्या आहे फक्त. जसं कोणी एखादा मद्यप्रान करत असेल तर तो ते सोडते सोडावा लागेल, कोणी काही चुकीच्या गोष्टी करत असेल, काही नॉनव्हेज खात असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारे काही जर गोष्टी ज्या वाईट करत असतील त्या सोडायच्या आहे. भक्तीमध्ये आल्यानंतर ज्या चांगल्या गोष्टी किंवा जे आपले कर्तव्य आहे ते आपल्याला करायचे आहे, आपल्या आईवडिलांची काळजी आपल्याला करायची आहे. जसं पुंडलिक महाराजांचं उदाहरण आहे, त्यांनी असं नाही केलं की आईवडिलांना सोडून दिलं, आईवडिलांची भक्ती आईवडिलांची सेवा करत करत भक्ती केली आणि भगवंत प्रसन्न झाले. आणि म्हणून आपल्याला जीवन जगताना असं नाही करायचं की सगळ्या भौतिक गोष्टी सोडून द्यायच्या आणि फक्त माळ घेऊन बसायचे, नाही. आपल्याला फक्त जीवनात आपण जो अर्धा तास ठरवलाय, 15 मिनिटं ठरवले, 1 तास ठरवलाय, तेवढ्या वेळ भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि जे काही करतोय आपण, शेती करत असू, व्यवसाय करत असू, सगळं तेच करत राहायचंय, फक्त ते करत असताना भगवंताचं नामस्मरण करायचंय. असं जर आपण केलं तर नक्कीच आपलं जीवन हे फार मौल्यवान होणार. अनेक शून्य आहे आपल्या जीवनामध्ये, त्याच्या समोर कृष्ण रूपी एक आपल्याला लावायचं आहे. असं केलं तर जीवन आपलं सार्थकी लागेल. खूप खूप धन्यवाद. आता पुढचा प्रश्न असा आहे, की भगवान जीवनामध्ये भगवंतांना शरण जाणे किती महत्वाचे आहे आणि जीवनात हरिनाम किती महत्वाचं आहे. भगवंतांना शरण जाणे हे जीवनात फार महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा मी प्रश्न वाचतो. प्रश्न असा आहे प्रभूजींचा की भगवंताला शरण जाणे किती महत्वाचे आहे आणि भगवंताचे हरिनाम घेणं किती महत्वाचं आहे. तर उत्तर असं आहे, भगवंताना शरण जाणं हे फार महत्वाचं आहे. कारण भगवंत हेच आपल्याला ह्या भौतिक जगातून वाचवू शकतात. आजकाल लोक कोणी पिक्चरच्या हिरोंना शरण जातात, कोणी क्रिकेटर्स लोकांना शरण जातात. पण समजा
आणि संपूर्ण घरामध्ये लोक काही आपल्या हिरो हिरोईनचे फोटो लावून ठेवतात. समजा उदाहरण द्यायचं झालं तर एखादा सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याने घरामध्ये सलमान खानचे खूप फोटो लावले, पण मला सांगा ज्यावेळेस आपली मृत्यूची वेळ जवळ येईल किंवा आपल्याला शरीर सोडण्याची वेळ जवळ येईल तर सलमान खान आपल्या जवळ येऊ शकतो का? सचिन तेंडुलकरचं आपण कितीही नाव घेतलं तर तो येऊन आपला उद्धार करू शकेल का? नाही. अशा वेळीस फक्त भगवंतच आपल्याला उद्धार करू शकतात आणि म्हणून आपण शरण हे भगवंतांना जाणं फार गरजेचं आहे आणि जीवनात हरिनामच खूप महत्व आहे. कारण ह्या कलियुगामध्ये भगवंत प्राप्ती करायची असेल किंवा भक्ती करायची असेल तर भगवंताचं नामस्मरण हा एकच मार्ग सांगण्यात आलाय. पूर्वीच्या काळी लोक यज्ञ करायचे, मूर्तीपूजा करायचे किंवा वेगवेगळे ध्यान करायचे, जंगलात जाऊन ध्यान करायचे लोक, हजारो वर्ष तपश्चर्या करायचे, त्यावेळेस त्यांना भगवंत प्राप्ती व्हायची. आता आपण जंगलात जाऊ शकतो का? नाही. आजकाल जंगलच राहिले नाही आणि जंगलात कदाचित गेलो तरी आपल्याला भीती राहील की वाघ येऊन मला खाईल का, साप येऊन मला चावेल का, आपण तिथं ध्यान लावून बसू शकतो का? नाही बसू शकत. संध्याकाळ झाली की आपल्याला भीती वाटेल आणि तिथून आपण पळून येऊन घरी येऊ. आणि म्हणून जर आपल्याला भक्ती करायची असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरिनामाचा. आणि ते इतकं सोपं आहे की तुम्हाला घर सोडायची गरज नाही, तुम्हाला तुम्ही काहीच नोकरी सोडायची गरज नाही. इतका सोपा आणि सरळ मार्ग आहे भगवंताचं नामस्मरण. तुम्ही जिथं आहात तिथं राहून भगवंताचं नामस्मरण करून भगवंत प्राप्ती करू शकतात आणि म्हणून हरिनामाचं फार महत्व आहे. हरे कृष्ण. तर आता आपण 9:45 झाले, मला वाटतं आपण इथं थांबूया आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस मला तुम्ही संधी द्याल प्रवचनाची तर नक्कीच मला पुन्हा आवडेल सगळ्यांमध्ये तुमच्यामध्ये येण्यासाठी. तर मी सगळ्या भक्तांचे, यादव माताजींचे आणि सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की आजच्या या दिवशी मला भगवंताबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी दिली. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रभूजींचं 3 वेळा हरी बोल करूया. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल.